परत ऑनलाइन आलेत आपल्या बरोबर. नमस्कार मित्र, नमस्कार मित्रांनो, मालाड बॉक्स क्रिकेटच्या लाईव्ह सेगमेंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर फ्रेंड्स टीमचे एक स्टार प्लेअर म्हणून ओळखले जाणारे असे उत्कृष्ट असे बॅट्समन, फिल्डर, प्रोफेशनल क्रिकेटर ज्यांनी लेदर क्रिकेट पण खेळले, ओव्हरऑल क्रिकेट पण खेळतात असे आपले भरत सिंग हे आपल्या बरोबर लाईव्ह इंटरव्ह्यू साठी जुळले आहेत. तर आपण त्यांचं इंटरव्ह्यू स्टार्ट करूया. भरत, फर्स्ट ऑफ ऑल कसा आहेस तू? एकदम फर्स्ट क्लास. आणि मला ऍक्च्युली एमबीसी जे पण कमिटी मेंबर आहे, जे पण मॅनेजमेंट आहे, त्यांना खूप धन्यवाद करायचं होता की त्यांनी चांगला एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला, जे क्रिकेटचे मालाडचे जे पण प्लेयर्स आहेत, की त्यामध्ये आपण येऊन शेअर करू शकतो एकमेकांशी, एकमेकांशी आपण बॉन्डिंग वाढू शकतो. भरपूर प्लेयर्स असे होते की एकमेकांना ओळखायचे नाही, पण जे हे प्लॅटफॉर्म एमबीसीने क्रिएट केलंय त्यासाठी मी त्या मॅनेजमेंट टीमला खूप धन्यवाद करतो. आणि जे होस्ट आहेत आपले, जे खूप चांगल्या प्रमाणे काम करतात, आपल्या समोर पण एक आहेत. बाकी सगळ्यांसाठी धन्यवाद खूप. भरत, जसं बोललास तू की सगळ्या तू कमिटी टीमला तू धन्यवाद वगैरे दिलेस, आता ऍज अ एमबीसीच्या टीम मेंबर तर्फे मी तुला पण एक थँक्यू बोलतो या गोष्टीसाठी की तू या गोष्टीच हे ठेवलास, मान ठेवलास आणि आम्हाला इतक्या शुभेच्छा दिलास. तर आता भरत, मी तुझ्या इंटरव्ह्यू साठी स्टार्ट करूया आपण. मी तुला पहिला प्रश्न विचारतो, तू बॉक्स क्रिकेटची सुरुवात केव्हापासून केलीस, कोणता इयर होता तुझं आणि कोणत्या टीम मधून तू सुरुवात केलीस तुझ्या बॉक्स क्रिकेट करिअरची? माझं बॉक्स क्रिकेट आहे ना, ऍक्च्युली मी एरियामध्ये जायचो, तिकडे माझा मोठा भाऊ खेळायचा क्रिकेट आणि मी त्याचा क्रिकेट बघायचो. पण एकदा सडनली असं घडलं की माझा भाऊ आजारी झाला, मग त्याच्या जागेवर आहे ना मला खेळायला चान्स भेटला आणि माझी बॅटिंग आणि फिल्डिंग बघून त्यांना असं वाटलं की हा याच्यामध्ये काहीतरी गेम आहे, आपण याला युज करू शकतो मॅच मध्ये. तेव्हा माझ्या टीम काम एकता होती, त्यांचा त्यांचा कॅप्टन होता सचिन नाईक, आय थिंक सो तू ओळखत असेल त्याला. हो, कारण त्यांनी एरियाची टीम खूप चांगली बनवली होती, कारण आमची टीम अशी होती की फक्त एरियाचीच होती, म्हणजे बाहेरचे वगैरे कोण नव्हते वगैरे. तर त्यामध्ये त्यांनी मला चान्स दिला, तर त्यामध्ये आम्ही हळूहळू टीम आलो, त्यामध्ये आम्हाला अनिल भेटला, अनिल खाचा, जो तुम्ही ओळखत असेल वगैरे, हा तो आला. आमची चांगली बॉन्डिंग झाली, साईट क्रिएट झाली वगैरे आणि आम्ही चांगलं क्रिकेट खेळायला लागलो. तर त्यामधून आम्हाला एरियाचे जे पण मोठे सिनियर प्लेयर होते त्यांच्याकडून पण भरपूर काही शिकायला भेटलं आम्हाला, जसं की भूषण सकपाळ होता, किशोर सकपाळ होता, नंतर एरियातले भरपूर काही प्लेयर्स होते जे खूप चांगले क्रिकेट खेळायचे, त्यांना आम्ही बघून बघून क्रिकेट शिकलो आणि बॉक्स क्रिकेट तिकडनं स्टार्ट झाला कामाइकताकडून. कामाइकताकडून काय साधारण काय वर्ष वगैरे होतं किंवा काय, म्हणजे तू केव्हा? 2005 पासून माझा बॉक्स क्रिकेट ऍक्च्युअल, म्हणजे मी हातात बॅट घेतली बॉक्स क्रिकेट, म्हणजे आपण जे 1-2-4 क्रिकेट खेळतो ते. हो, ओके. मग तिथून तुझा प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे आता जेव्हा तू फर्स्ट टाइम कामा एकट्याकडून खेळलास, ठीक आहे, नंतर मग हळूहळू आता तुला फ्रेंड्स मधला भरत म्हणून ओळखतात मोस्ट ऑफ द प्लेयर्स वगैरे, तर तुझा हा फ्रेंड्सचा प्रवास कसा पुढे चालत राहिला तुला कामा एकट्याकडून फ्रेंड्स टीमकडे? ऍक्च्युली कामा एकट्यानंतर माझा फ्रेंड्स पुढचा पडाव नव्हता माझा. ऍक्च्युली मला टीम होता जीएनएस करून, जे अयुबाई वगैरे आहे जे खेळतात वगैरे, हा गोरेगाव वेस्टची टीम आहे, हा त्यांनी मला संधी दिली खेळायला खूप चांगल्या म्हणजे जागेवरती जाऊन आपला परफॉर्मन्स करायचा. पण त्यांनी पण मला कुठेतरी बघितलेलं, आय थिंक सो कामा शेड मध्ये फायनल खेळत होतो आम्ही ओमकार बरोबर, तेव्हा तो दीपू, प्रशांत, तुषार सगळे खेळत होते आणि आम्ही तिकडे त्यांना हरवला फायनल्स मध्ये आणि तिकडे ते बघताना मला नोटीस केलेला त्यांनी वगैरे. मग सध्या तरी एकदा कॉल आला मला, बोलले की अरे मी आयुबाई बोल रहा हूँ, हमने आपका गेम देखा वगैरे, तो हम सोच रहे थे की आप हमारी टीम से खेलो. मी असं करून मला त्यांनी विचारला, तर मी बोललो की हो नक्कीच मी फ्री असणार, माझ्या जे एरियाची टीम आहे माझं काहीच नसणार तर मी नक्कीच चेंज करून वगैरे. मग एकदा तरी कुठेतरी पेनकर पाडामध्ये जीएनएसची एंट्री होती आणि मी माझा लेदरचा क्रिकेट खेळून घरी येत होतो, तेव्हा मला अयुबाईचा कॉल आला की अरे भरत तू फ्री आहेस का, कारण की आपली पेनकर पाडामध्ये मॅच आहे वगैरे, क्वार्टर फायनल आहे.
तर मी बोललो हा आता मी फ्रीच आहे कारण मी ऑन द वेस आहे, मी घरीच येतोय. तर तो मला बोलला की घरी जाऊ नको डायरेक्ट हे करून कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही करून. मी बोललो ठीक आहे. मी डायरेक्ट पेनकर पाडाला पोहोचलो, तिकडे बघितला. मी माझ्या लाईफमध्ये सर्कल क्रिकेट फर्स्ट टाइम बघितलेला तिकडे, कारण तिकडे पेनकर पाडामध्ये ती पूर्ण सर्कल चालू होती. तर तिकडे पोहोचलो, तो क्वार्टर फायनल मॅच होती. तर तिकडे मी प्लेयर्स लोकांना बघितला, त्यामध्ये जीएनएस मध्ये जसं की बंटी होता, गोलू होता, अक्षय मानकर होता, भरपूर प्लेयर होते, अभिषेक बरगुडे होता असे करून, आणि आपला अनिल खाचा पण होता तिकडे. तिकडे उतरल्यानंतर सिच्युएशन असा झाला की आमची पहिली फिल्डिंग आली आणि आम्हाला काहीतरी त्यांनी 34 काहीतरी 36 मारले 4 ओव्हर मध्ये. पण आमची स्टार्टिंग मध्ये बॅटिंग एवढं काही चांगला झालं नाही, चांगली झाली नाही. म्हणून स्कोर असा आला, बॉल मध्ये ऍक्च्युली 9 बॉल मध्ये 24 पाहिजे होते. 9 बॉल मध्ये 24 पाहिजे होते. तर अभिषेक बरगुडे आउट झाला. तर अयुबाईनी मला हाक मारली की तू जा ग्राउंड वगैरे. तर मी तिकडे गेलो बॅटिंगला आणि मी जेव्हा उभा राहिलो तर माझ्याकडे फक्त लेदरच्या 20 क्रिकेट दिसत होता की अरे एवढा मोठा गॅप आहे, एवढा मोठा गॅप आहे, एवढा मोठा गॅप आहे. मी फक्त स्टेट बॅटनी 2 बॉल बाकी होते लास्ट ओव्हरच्या अगोदरची ओव्हर मध्ये, ते 2 बॉल फक्त कव्हर्स मध्ये आणि समोर एक 4 मारला, 2 4 मारले, 8 रन आले आणि मी गेलो नॉन स्ट्राईकला लास्ट ओव्हर मध्ये. आणि 6 बॉल मध्ये बाकीचे रन पाहिजे होते. त्यामध्ये गोलू स्ट्राईकला होता, त्याने एक मारला स्ट्रोक पण मिसफील्ड झाला आणि 1 रन धावलो. मग नंतर कंटिन्यू मी 4 बॉल 4 कंटिन्यू परत बाउंड्री मारली. तर त्यामध्ये माझा ऍक्च्युली त्यामध्ये ना एक मोटिवेशन असा वाढला की समोर ओमकार प्लेअर थांबलेला मॅच खेळायला सेमीफायनल, आणि तिकडनं प्रशांत जे ओमकारचे आहे प्लेअर चांगले, ते आले आणि मला त्याने ना पाठीमागे असा हात ठेवला आणि बोलला खूपच चांगली बॅटिंग केली. म्हणजे भरपूर वेळ झाला अशी बॅटिंग बघितलं की स्टेट बॅटनी खेळतात. तर ते मला एवढं मोटिवेशन भेटलं की हा बॉक्स क्रिकेट म्हणजे काहीतरी आहे. नाहीतर अगोदर असं वाटत होता की अरे चला ठीक आहे संडे आला खेळलो वगैरे, पण तेव्हा मला कळलं की बॉक्स क्रिकेट म्हणजे काय, सी सर्कल क्रिकेट म्हणजे काय, या क्रिकेट म्हणजे काय. असं लोक बोलायचे अरे काय बॉक्स क्रिकेट खेळतो, ओरम क्रिकेट खेळायला पाहिजे, पण नाही. प्रत्येकाची एक एक आपली जागा आहे आणि त्या लेवलला ते क्रिकेट आहे. आणि तेव्हा मला कळलं आणि तेव्हा माझी एंट्री प्रॉपरली असं बोलायला गेला तर मी लोकल मधून बाहेर पडलो. म्हणजे एरियाच्या टीम मधून बाहेर पडून तू थोडाफार एक बॉक्स क्रिकेटचा प्रोफेशनल क्रिकेट जे असतं त्याच्यामध्ये तुझी एंट्री झाली. बरोबर. आता अजून एक मला तुला विचारायचं, जसं तू बोललास की तू चांगली बॅटिंग केलीस त्या मॅच मध्ये सर्कलला, जवळपास 6 एक बाउंड्री मारलास, आणि तुला हे कसं वाटलं किंवा जेव्हा समोरचा ओमकारचा प्लेअर एक प्रशांत करून तू जसं ज्याचं नाव घेतलंस तो येतो आणि तुला कॉम्प्लिमेंट देतो, म्हणजे एक मोठा प्लेअर येऊन असा आपला गेम बघितल्यानंतर तुला इतकी कॉम्प्लिमेंट देतो, त्याबद्दल तुला कसं वाटलं, काय काय फील झालं त्यावेळी? त्यावेळी कसं होतं, स्टार्टिंग मध्ये मला काय एवढा माहित नव्हता प्रशांताबरोबर, प्रशांताचा काय माहित नव्हता, पण सडनली तो बोलून गेला. बोलून गेल्यानंतर मला येऊन माझे फिल्डर वगैरे किंवा अनिल येऊन मला बोलला तुला माहिती आहे का कोण आहे तो. मी बोललो कोण आहे, मला सिनियर प्लेअर होता तुम्ही रिस्पेक्ट देणार खरंच. मग नंतर अनिल बोलला की तो ओमकार मधला प्रशांत आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्याला या क्रिकेट मधला वगैरे, त्याने येऊन तुला कॉम्प्लिमेंट दिली, याचा अर्थ आहे तुझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे करून असं करून तो बोलला. तर मी बोललो असेल काहीतरी बघूया वगैरे पुढे जाऊन वगैरे. मग तिकडनं जरा बरं वाटलं की हा चांगल्या लेवलला जे बॉक्स क्रिकेटला आहे प्लेयर्स ते आपल्याला कॉम्प्लिमेंट देतात, चांगलीच गोष्ट आहे. आता मला पुढे विचारायचं तुला परत की तू जसं बोललास की तुझी पहिली काम एकदा झाली परत जीएनएस, म्हणजे अशा तू कोणत्या कोणत्या टीम मध्ये खेळलायस तुझे जे असं आहे, आणि असे पण विचारायचं आहे की जेव्हा तू कामा एकदा मध्ये खेळत होतास, जेव्हा तुझी स्टार्टिंग टीम होती ती तुझी होम टीम होती, त्याच्यामध्ये तुझे प्लेअर कोणते होते, तुझे त्यांचे की रोल काय होते, परत जसं स्टेप वाईज जसे वेगवेगळ्या तुझ्या टीम चेंज झाल्या तर त्याच्यामध्ये तुझे की प्लेयर्स कोण होते, जरा आम्हाला थोडक्यात अशी माहिती दे त्यांच्याबद्दल. ओके. तर कामा एकता मध्ये माझे की प्लेयर्स होते, जसं की मी तुला अगोदर सांगितलंय की सचिन नाईक होता. मग नंतर आमच्यामध्ये होता स्वतः अनिल होता, ज्याला आपण खाचा खाचा म्हणतो वगैरे. मग नंतर सद्दाम पण आलेला खेळायला कामा एकता मध्ये. मग नंतर एक आपल्याकडे एक भूषण सकपाळ करून होता, तो खूपच चांगला टपली मारतो, तो पण सध्या तरी आमच्या, म्हणजे याचं बोलायला गेलो तर आम्ही 4 ते 5 प्लेअर होते जे की प्लेयर्स होते इन्क्लुडिंग मी. आम्ही ते पूर्ण टीम घेऊन चालायचो वगैरे आणि खूप बरेच जागे आम्ही टुर्नामेंट खेळलो आणि जिंकलो आणि जरा कॉन्फिडन्स लेवल वाढला वगैरे पोरांचा वगैरे.
आणि तसं ह्यामध्ये कामाइक्तामध्ये हे 4 ते 5 प्लेयर की प्लेयर्स आहे आमचे. मग नंतर त्यानंतर जीएनएस मध्ये गेलो, जीएनएस मध्ये की प्लेयर्स मध्ये येत होते अभिषेक बरगुडे झाला, मग नंतर बाळा आपला जे लेग स्पिन टाकायचा तो झाला, मग नंतर बंटी करून होता, मग नंतर अक्षय मानकर होता, मग नंतर अनिल जेव्हा तिकडे गेलो तर अनिल खाचा पण खूपच चांगला कारण तो एकटाच होता लेफ्ट हँडर बॅट्समॅन, तर आम्ही तिकडे पण 4 ते 5 प्लेयर होते. ओके, आणि नंतर तिथून पुढचा प्रवास तुझा कोणता होता, म्हणजे जीएनएस नंतर अशी कोणती टीम होती तू तिला जॉईन केलास? जीएनएस नंतर माझा पुढचा पाऊल होता फ्रेंड्सचा टीम. आणि फ्रेंड्सचा म्हणजे बोलायचं आहे ना ते खूप इंटरेस्टिंग पार्ट होता कारण की मी दहिसर मध्ये गावठण मध्ये खेळत होतो सर्कल बाउंड्री जिथे जीएनएसची एंट्री होती, तर तिकडे आमची मॅच लागली फ्रेंड्स टीमच्या अगेन्स्ट मध्ये. तर तिकडे सगळे प्लेयर म्हणजे पूर्ण पॅक करून साइड होती फ्रेंडची, तेव्हा खूप चांगले फॉर्म मध्ये होते ते पूर्ण पॅक साइड घेऊन आलेले आणि आमच्या बरोबर होती. आणि आय थिंक तिकडे आमचा थोडाफार आर्ग्युमेंट किंवा असा नोकझोक वगैरे त्या मॅच मध्ये होतच होता. आणि त्या मॅच मध्ये मी बॅटिंग जेव्हा करत होतो तर माझ्यासमोर संजीव दुबे सोनू फ्रेंडचा जो कॅप्टन आहे तो आला बॉलिंग घेऊन वगैरे. आणि कसं तिकडे गावठण मध्ये थोडा विकेट थोडा असा थोडा वर खाली होता वगैरे आणि वरून हार्ड टेनिस बॉल होता डबल वगैरे, तर बॉल काय पण होत होतो. तर सोनूनी मला आहे ना त्याचा जे बेस्ट बॉल होता ना त्याने टाकला, सॉरी एक मिनिट, सोनूनी ते बॉल टाकला मला त्याचा बेस्ट बॉल वगैरे आणि मी ते बसून रिव्हर्स स्वीप मारला 4 ते 4 मारला वगैरे. मग नंतर परत त्याने बॉल टाकला, मी पॅडल स्वीपला परत 4 मारला. मग नंतर एक स्ट्रोक मारायला पुढे गेलो त्यांनी मला स्टंपिंग आउट केला. पण त्या मॅच नंतर मला सडनली सोनूचा कॉल आलेला की भरत असं असं आहे करून आम्ही तुला बघितलं, तुझा टॅलेंट बघितला, आम्हाला असं वाटतं की आमच्या टीम मध्ये तुला घ्यावं असं आम्ही मिटिंग केली. आणि त्या मिटिंग मध्ये अनिल अगोदर खेळायचा फ्रेंड्स मध्ये, तर अनिलनी पण माझा रेफरन्स दिलेला तिकडे की बोललेला की भरत खूप चांगला आहे क्रिकेटमध्ये, टॅलेंट खूप चांगला आहे, फिल्डिंग पण खूप चांगली करतो, आपण फ्रेंडशिप मध्ये त्याला चान्स दिला की बरं होईल. तर त्या लोकांनी विचार सगळं करून वगैरे मला कॉल केला की भरत असं असं आहे करून तू खेळशील का वगैरे, तर ते डिसिजन माझ्यावरती सोडला वगैरे. मग नंतर थोड्या दिवसानंतर मी त्यांना हो म्हणालो आणि 2011 मध्ये माझा फ्रेंडची जर्नी स्टार्ट झाली. 2011 ते मोस्ट प्रॉब्ली आता 2020 साल, म्हणजे 2019 पर्यंत तू फ्रेंड्स टीम बरोबर जॉईन राहिलास असं? हो हो. आणि मग आता मला तुला विचारायचं, आता तू जेव्हा फ्रेंड्स टीम जॉईन केली त्याच्याबरोबर तुझे की प्लेयर्स वगैरे काय, त्यांच्याबद्दल पण थोडक्यात एकदा सांगितलं तर बरं होईल. ओके, जेव्हा मी आलेलो तेव्हा फ्रेंड्स टीम मध्ये ना एक लेफ्टी बॅट्समन होता मधुकर करून, तेव्हा सोनूच्या तोंडात ना मी भरपूर काही ऐकलेला की मधू असा खेळतो तसा खेळतो, पण एकदा आहे ना तो अवेलेबल झाला मॅच साठी आणि त्याची बॅटिंग बघितली आणि खूपच चांगली बॅटिंग करत होता. आणि मी फ्रेंडशिप मध्ये ना असे म्हणजे 2 ते 3 ते 4 पडाव बघितले की आमचे जे प्ले लाईन वगैरे आहेत ते खूप चेंजेस झाले. म्हणजे बघायला गेलं तर मी की प्लेयर्स बघायला गेलो तर त्यामध्ये भरपूर होते प्लेयर्स वगैरे, कारण त्यावेळी मी एवढे सगळे प्लेयर्स बघितले. तसं मी बोलू शकतो की सर्कलचा बादशाह होता टेबू होता, कारण की टेबूचा एक मी सांगतो की रिव्हर्स स्वीप परफेक्ट कसा बॉक्स क्रिकेट मध्ये मारायचा आहे ना मला टेबूने सांगितलं आणि त्यांनी टेक्निक मला सांगितलं की कसा मारायचं करून वगैरे, कारण मी अगोदर मारायचो पण असा ऑन द एअर असा काही कधीतरी जायचा वगैरे. पण त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझे रिव्हर्स स्वीप खूप परफेक्ट झाले. आणि जेव्हा माझे परफेक्ट झाले तर लोक मला बोलायला लागले की रिव्हर्सचा बादशाह भरत झालाय करून त्या टीम मध्ये. तर बोलायला गेलो तर की प्लेयर्स मध्ये मी सांगू शकतो की मनोज एक आहे. मनोज खूपच चांगला, म्हणजे माइंडसेट खूप शांत असतो बॅटिंगचा आणि त्याला कसली टेन्शन असते आपल्या विकेटची वगैरे, तो मॅचचा व्हेरी फर्स्ट बॉल आहे ना जाऊन आहे ना 4 मारतो जाऊन. हा, खूप डेअरिंग वाला बॅट्समॅन आहे आणि असा बॅट्समॅन असायला पाहिजे टीम मध्ये, कारण की कोणतरी असायला पाहिजे की अरे रन फास्ट करून देऊ शकतो किंवा बॉलच्या टप्प्यावरती जाऊन प्रॉपरली मारतो वगैरे करून. तसा मनोज होता, नंतर टेबूचं नाव घेतलेलाच आहे. मग नंतर बॉलिंग मध्ये त्यावेळी सोनू पण खूप चांगली बॉलिंग टाकायचा, सोनू पण खूप टाकायचा. म्हणजे ओव्हरऑल मी बोलायला गेलो ना तर अजून पण भरपूर प्लेयर्स आहेत, जसं की आता सडनली ऍड झालेले आहेत पर्या झाला, मग नंतर आमचा फेमस बॅट्समन आहे प्रयाग सावंत, जे लोक म्हणजे भरपूर लोक
सावत्या सावत्या बोलतात त्याला वगैरे, तो झाला. मग नंतर आमचा जादूगर बॉलर आहे तो होल्डी झाला. हा म्हणजे तो काय पण करू शकतो असा होता तो वगैरे. म्हणजे जिंकलेली मॅच तो देऊ पण शकतो आणि दिलेली मॅच घेऊ पण शकतो. आता नाही तो नाव, तो नावाने पूर्ण तो फेमस झालाय फ्रेंड्स मध्ये की तो काय पण करू शकतो. हा म्हणजे आय थिंक सो सोनूने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेला की होल्डी असा बॉलर आहे तो काय पण करू शकतो. म्हणजे काय पण करू शकतो त्याच्या मागे अर्थ हेच आहे की तो काही करू शकतो. ओके ओके, चांगली चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. आता मला तुला पुढचं थोडंफार एक विचारायचं आहे. याच्यामध्ये तू सांगितलंस की तू जे रिव्हर्स जे तुला तैबूने वगैरे शिकवलं वगैरे, आता आपलं सगळी लाईव्ह बघतायत, मी पण क्रिकेट खेळतो वगैरे, मी कधी रिव्हर्स जास्त खेळत नाही वगैरे, आता आम्हाला पण असा काय सल्ला देशील का की म्हणजे रिव्हर्स कसं खेळायचं किंवा काय, म्हणजे आम्ही पण थोडाफार तुझा तुला फॉलो करून तसं शॉर्ट कॉपी करू. मी सेम, मी जे मला टॅबूने सांगितलंय ना, मी सेम कॉपी करून तुम्हाला जे मला सांगितलं मी ते तुम्हाला सांगतो. अगोदर मी, हा अगोदर मी ना लेग स्टंप वरती उभा राहायचो आणि लेग स्टंप वरूनच रिव्हर्स फिरवायचो. मग एक दोन बॉल मिस होऊन जायचे, कीपर कडे निघून जायचे, दोन लागायचे पण दोन कीपर कडे निघून जायचे वगैरे. तर एक दिवशी टॅबू मॅच मध्ये सर्कल खेळत होतो तेव्हा यांनी मला सांगितलं की भरत तू जे लेग स्टंप वरती उभा राहतो त्यापेक्षा तू आहे ना जेव्हा पण डिसाइड करशील बॉलला बघून की तुला रिव्हर्स खेळायचं आहे तू ऑफ स्टंप वरती येऊन जा. कारण ऑफ स्टंप वरती आल्यावरती जेव्हा तू रिव्हर्सला फिरतो तर तू पूर्ण बॉडी ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा एरिया कव्हर करतात आणि जेव्हा फिरवतात तर तेव्हा तुझ्या बॅटलाही लागतात. आणि सपोज बॅटला नाही लागला तेव्हा पण तुझ्या बॉडीला लागून तू एक रन तरी काढू शकतो. त्यांनी मला बोललेला की भरत तू बॉलला कव्हर करून खेळत जा रिव्हर्सिप, तर जास्त तुझा बॉल आहे ना बॅटला लागायचा म्हणजे चान्सेस होईल करून. आणि ते मी फॉलो केला आणि रिझल्ट पण खूप चांगला भेटला. ओके मित्रांनो, जसं ऐकलं तुम्ही की भरतने आपल्याला एक रिव्हर्स मारण्याची एक ट्रिक दिली आहे, नक्कीच मी पण माझ्या आता पुढच्या करिअरमध्ये किंवा जेव्हा क्रिकेट खेळ तेव्हा थोडाफार फॉलो करेल या गोष्टीसाठी. जर आमचा पण मग तितक्यावर रिव्हर्स परफेक्ट होईल ना होईल तो नंतरचा, बट आम्ही पण तुझ्या या टिप्स फॉलो करू. ओके परत नेक्स्ट प्रश्नाला मी वळतो. जेव्हा तू फर्स्ट टाइम खेळलास, आता कसं होतं की आता नवीन नवीन प्लेयर्स येतात ठीक आहे, तर तू जेव्हा फर्स्ट टाइम खेळत होतास तेव्हा तू प्रेशर सिच्युएशन कशी हँडल केलीस? कारण आज पण नवीन प्लेयर येतील तर तू त्यांना काय बोलशील की जेव्हा फर्स्ट टाइम खेळता तुम्ही, फर्स्ट मॅच खेळत असाल तेव्हा तो कसा हँडल करायचा प्रेशर? ओके ऍक्च्युली जेव्हा मी जीएनएस मध्ये खेळलो वगैरे तर तेव्हा मला असं काही वाटलं नाही, मी नॉर्मल होतो. पण जेव्हा एकदा मी फ्रेंड्स मधून खेळत होतो तर सडनली जेव्हा मी ग्राउंड मध्ये आलो, कारण की मी भरपूर ऐकलं होतं की अरे मालाडमध्ये जलसा खूप चांगली क्रिकेट खेळायचे. मग नंतर असं ऐकलेलं की जलसा नंतर फ्रेंडचे प्लेयर जे टीम आहे ते खूप चांगले क्रिकेट खेळायचे. तर जेव्हा मला चान्स भेटला तेव्हा फर्स्ट टाइम मी ग्राउंड मध्ये उतरलो वगैरे तर तेव्हा मला जरा बोलतात ना अनकम्फर्टेबल वाटलं वगैरे आणि मी जरा स्टेबल नाही झालो त्यामध्ये. तर फिल्डिंग करताना किंवा हे करताना मी कॉन्सन्ट्रेट पूर्ण करतोय पण कुठेतरी मला ना प्रेशर फील वाटत होता की अरे मी खूप चांगल्या टीम मध्ये खेळतोय आणि मला काहीतरी करायचं, मला काहीतरी करायचंय. तर मी नवीन प्लेयरला फक्त एवढंच बोलणार की जेव्हा पण तुम्ही कुठल्या चांगल्या टीम मध्ये जातात तर तेव्हा आहे ना फक्त ना माइंड स्टेबल ठेवा, तुम्ही तुमचं जे गेम आहे त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही समोर कोण खेळतोय काय खेळतोय एवढा चांगला आहे काय वगैरे ते लक्ष नका देऊ. कारण की फर्स्ट टाइम असं असतो की माणूस जरा स्टेबल नसतो आणि लोकांना बघून वगैरे अनकम्फर्टेबल होऊन जातो किंवा माइंड मध्ये काय काय विचार येतात, अरे मी बॅटिंग नाही करणार तर मला पुढच्या वेळी बोलवणार नाही किंवा बॉलिंग नाही करणार फिल्डिंग नाही करणार असे माइंड मध्ये भरपूर काही गोष्टी चालतात. पण एक सिंपल जी गोष्ट आहे, तुम्ही त्या स्पॉटला उभा आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे म्हणून तुम्ही त्या टीम मध्ये उभा राहून खेळता वगैरे. तर नवीन नवीन जे पण प्लेयर्स आहेत त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे आपल्या गेम वरती लक्ष द्या, आपला 100% द्या, बस अजून काय नाही. ओके थँक्यू भरत, तू या टिप्स दिल्याबद्दल, नवीन प्लेयर्सला पण गाईड केल्याबद्दल. आता मला तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हे झालं तुझं करिअर स्टार्ट झालं, परत तू फर्स्ट टाइम टुर्नामेंट वगैरे खेळलास, आता मला असं विचारायचं जेव्हा तू फर्स्ट टाइम खेळायला आलास ठीक आहे, आता बॉक्स क्रिकेट हे चालतं रात्रभर, रात्री आपण टुर्नामेंट खेळतो, संडेला खेळतो, म्हणजे आपला सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ द क्रिकेट मध्ये चालू जातो पूर्ण. तर मला असं विचारत तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता या गोष्टीसाठी किंवा काय, म्हणजे तुला कितपत घरच्यांनी सपोर्ट केला? माझा घरच्यांचा सपोर्ट म्हणजे बोलायला गेला तर मला ते ना
क्रिकेटचं नाव घेतलं ना तर मी 2 दिवस बाहेर राहू दे, 3 दिवस बाहेर राहू दे, ते काहीच नाही बोलत. कारण त्यांना माहिती आहे की भरत क्रिकेट खेळायला गेला तर तो पूर्ण कुठल्या तरी वेगळ्या जगात, दुसऱ्या जगात जातो. म्हणजे तो घर नाही बघत, काय नाही बघत वगैरे असं तसं. आणि त्यांना असं बघून वाटलं की हा याचा याच्यामध्ये काहीतरी आहे की हा क्रिकेटसाठी एवढा का मरत असतो. हा तर जेव्हा पण मी निघायचो तर मम्मी मला बोलायची की ठीक आहे आज रात्रीचं जेवण नाही बनत मी. मग नंतर संडेला सकाळी घरी आल्यानंतर सकाळी निघायचो तर मग नंतर बोलायचं दुपारचं जेवण तुझ्यासाठी बनणार नाही, ठीक आहे. तर असं असं म्हणजे म्हणजे बोलायला गेला तर घरच्यांचा एवढा खूप सपोर्ट होता ना सगळ्या गोष्टीत. कारण मी लेदर क्रिकेटसाठी जेव्हा पण जातो जायचो किंवा ओव्हरऑल क्रिकेटसाठी जायचो किंवा बॉक्स क्रिकेटसाठी जायचो तर मी एकदा गेलो की मी लवकर घरी यायचोच नाही. तर हळूहळू त्यांना कळायला लागला की हा वेळ आहे क्रिकेटसाठी, तर ह्याला क्रिकेटसाठी आपण सपोर्टच करायला पाहिजे ग्राउंड वगैरे. आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज जेवढा पण थोडाफार भेटला आहे क्रिकेट किंवा हे ते वगैरे सपोर्टिंग घरातनं वगैरे त्यांच्याकडूनच आहे. कारण घरच्या घराच्या म्हणजे घरातल्या लोकांचा सपोर्ट भेटला नसता तर एवढा आपण पुढे गेलो पण नसतो. या बाबतीत मला असंच बोलायचं आहे की आपल्यामध्ये मराठीमध्ये म्हण आहे एक भरत की बाळाचे पाय पाळण्यात दिसत. मला असं वाटतं तुझ्या घरच्यांनी ना अगोदरच तुझे टॅलेंट वगैरे क्रिकेट बद्दलच ओळखलेलं, त्यातूनच ते बोलले की त्यामुळे तुला तितका सपोर्ट मिळाला घरच्यांमुळे आणि घरच्यांचा सपोर्ट मिळाला की हा बाबा तू क्रिकेटमध्ये काय ना काय करू शकतोस आणि खेळ जा क्रिकेट. म्हणजे इतकं हे होतं की त्यांनी अगोदरच जाणलेलं की तू त्या लेवलचा प्लेअर आहेस, म्हणजे पुढे काय ना काय नाव करू शकतोस असं तुझ्याकडनं जाणून घेतलं आणि नंतर मग त्या लोकांनी तुला सपोर्ट केला तितका, असं बोलणं काही वावगं नाही या गोष्टीसाठी. नाही नाही बरोबर बोलले तुम्ही वगैरे. कसं असतं की प्रत्येक घरच्यांच्या साठी ना सपोज कुठला त्याचा मुलगा कुठला स्पोर्ट्स मध्ये असेल ना त्यांच्यासाठी त्यांना असंच वाटतं की हा खूप चांगला व्हावं किंवा चांगला असेल. पण कसं माहितीये का त्या मुलाने तसा काही करून दाखवला ना तर जे ते विचार करतात ना खरी गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात की आता बघा आय थिंक सो माझ्या घरी माझी आई पण लाईव्ह बघत असेल. तिला पण कुठेतरी वाटत असेल की अरे माझा मुलगा लाईव्ह इंटरव्ह्यू देतोय म्हणजे काहीतरी त्यांनी केलंय म्हणून तो लाईव्ह इंटरव्ह्यू देतोय इन्स्टामध्ये येऊन वगैरे. तर जरा बरं वाटतं आपल्याला पण आणि त्यांना पण वगैरे आणि त्यांचं तोंड बघून आपल्याला अजून खूप बरं वाटतं. मग मला तू असं सांग की आता तू क्रिकेट खेळलायस इतक्या कधी तुला काही ना काही इंडिव्हिज्युअल असे परफॉर्मन्स ट्रॉफीज वगैरे मिळाल्या, मग जेव्हा तू त्या घरी घेऊन जातो तेव्हा त्यांचं एक्सप्रेशन वगैरे काय असतात? असं असतं भरपूर वेळा असं झालंय की मी अगोदर म्हणजे इंडिव्हिज्युअल माझा मला काही भेटलं नाही पण मी असा परफॉर्मन्स करून घरी गेलोय तर मम्मी बोलायची काय केलं आज. तर मी त्यांना सांगायचो की अरे माझी माझी टीम आहे आम्ही इथे ते खेळलो आम्ही फायनलला आलो आम्ही फायनल जिंकलो ट्रॉफी कुठे आहे. मी त्यांना तेव्हा बोलायचो येईल लवकरच येईल पण माझी स्वतःची येईल करून वगैरे. आणि आज वेळ आहे की माझ्या घरी खूपच सारी ट्रॉफी आहे माझ्या पर्सनल मॅन ऑफ द मॅचची वगैरे आणि ते बघून वगैरे माझी आई काय करते माहितीये माझी आई 2-3 दिवसांनी ना ते सगळे ट्रॉफी ना पुसायला घेते आणि प्रॉपर सेटला ठेवते. आणि सपोज माझी बहीण किंवा माझा भाऊ मोठा भाऊ कधी कधी असा हात लावतो ना तर तिला ओरडते ए तो भरतचा आहे तस नको करू करून. हा असं खूप बरं वाटतं वगैरे. नाही ही गोष्ट खरंच चांगली आहे की म्हणजे इतकं केअरिंग जर घरच्यांचा सपोर्ट असेल किंवा काय असेल आणि तू जसं बोललास की तितकं म्हणजे सांभाळून ठेवणं वगैरे त्या मेमरीज पण आपल्या मेमरी आहेत तुझ्या बरोबर तू ज्या खेळल्यास त्या आहेच मेमरी. पण कसं असं की घरच्यांना एक मेमरी दाखवण्यासाठी पण ते एक सन्मान चिन्ह वगैरे आपल्या घरी असतं ते पण चांगल्या प्रतीने त्या आठवणी साठवून करणं हे पण आपल्या घरच्यांच्या हातात आणि ज्या जे की तुझ्या आईने वगैरे खूप चांगल्या रीतीने केलं आहे मला असं वाटतं. ओके आता भरत मी तुला पुढचा प्रश्न विचारतो. आता आपण बॉक्स क्रिकेट खेळतो ठीक आहे बॉक्स क्रिकेट मध्ये जसं बोलला तू सर्कल 1-4 त्याच्यामध्ये पण टाइप्स ऑफ टाइप येतात खूप पडदा येतो लाईन येतो तर तुला कोणतं असं बॉक्स क्रिकेट आवडतो जास्त खेळायला? मला ऍक्च्युली सर्वात टफ क्रिकेट आहे ना 1-2 म्हणजे जे लाईन बॉक्स असतात ना कारण ते असतात. कारण त्यामध्ये कसं असतं माहितीये का बॅट्समॅन स्वतःची एबिलिटी वरती खेळायचं असतं कारण की त्यांना एक रिस्ट्रिक्शन असतं लाईन वरती की तुम्हाला त्या लाईनच्या आतमध्ये एक बाउन्स मारायचाच आहे. तर ऍक्च्युअल बघायला गेलं ना बॉक्स क्रिकेटचा आहे ना टॅलेंट आहे ना 1-4 मध्ये दिसतो लाईन बॉक्स मध्ये कारण बॅट्समॅन किंवा बॉलरचा त्यामध्ये टॅलेंट दिसायला येतं. कारण की 1-4 खूप रिस्ट्रिक्शन असतात रूल रेग्युलेशन असतात तुम्हाला असं नाही टाकायचं आहे तुम्हाला अशी बॅटिंग करायची आहे
थोडंपण एअर मध्ये मारला की आउट आहे, भरपूर काय आहे. तर मला माझ्याप्रमाणे मला असं वाटतं की ना लाईन बॉक्स खूप डिफिकल्ट आहे आणि चांगली क्रिकेट पण आहे, कारण त्यामध्ये ना खूप आपल्याला ना चांगलं शिकायला भेटतं, डाऊन द ग्राउंड क्रिकेट खेळायला शिकायला भेटतं तिकडनं वगैरे. आणि तेच क्रिकेट आपण इझी आपल्याला होतो जेव्हा आपण पडदा खेळतो आणि जेव्हा आपण सर्कलची सर्कल खेळतो तेव्हा आपल्याला इझी होतो, कारण आपण तेव्हा डाऊन द ग्राउंड खेळतो लाईन बॉक्स मध्ये, म्हणजे इकडे आपल्याला इझीच होणार कारण हे मोठा आणि पडदा आहे. फक्त एक की लाईन बॉक्स बोलायचं आपल्याला शॉर्ट्स मध्ये कंट्रोल वगैरे तितका आणणं जरुरी आहे, कारण का एक रिस्ट्रिक्शन असते लाईनीचा, त्यामुळे पण आपण जेव्हा थोडं सर्कलला गेलो पडद्याला गेलो तितक्या आपण जोरात पंचेस वगैरे करू शकतो, पण आपल्याला फक्त लाईन बॉक्स खेळताना आपल्याला शॉर्ट्स कंट्रोल करून ते इतका मारणं हे असं काहीतरी डिफरन्स आहे मला असं वाटतं. तुझं काय म्हणतं? भरपूर काय, कारण की ना एवढे डिफिकल्ट आहे, कारण एवढे चांगले चांगले बॉलर्स रेडी झालेत अगोदर, एवढा कसा टीम मध्ये एक दोन बॉलर असायचे, पण आता सध्या क्रिकेट लेवल एवढा वाढलाय बॉक्स क्रिकेटचा की लाईन बॉक्स मध्ये तुम्ही 24 बॉल 24 मारायचा तुम्ही विचार करणार तुमच्याशी होणार नाही, कारण तेवढा टॅलेंट वाढलाय, फिल्डिंग त्याची वाढली आहे आणि बॉलर्स पण तेवढे चांगले वाढले. पण कधी कधी असं असतो घडतो की अरे कधीतरी कुठला बॅट्समॅन उभा राहतो आणि तो आपला टॅलेंट दाखवतो चांगला, आपले टेक्निक्स दाखवतो आणि ते 24 बॉलच्या वर जाऊन रन मारतो, तर ते दिसायला येतं खूप चांगलं वाटतं की अरे एवढं म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये पण खूप खूप चांगले चांगले स्ट्रोक बघायला भेटतात. आता भरत मला अजून तुला एक विचारायचं आहे, तू जसं बोललास की टॅलेंट वगैरे आहेत, पण आता कसं झालं अगोदरच्या ज्या टीम खेळायच्या मालाड क्रिकेटमध्ये मालाडच्या बाहेर पण बोल ते म्हणजे असं वाटायचं की एक दोन किंवा तीन जास्ती असं बॉलर एखाद दोन बॅट्समन वगैरे अशी गोष्ट असायची, पण आज अशी एक प्रोफेशनलिझम आली आहे क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये पण की प्रत्येक टीम असा विचार करते माझ्याकडे कमीत कमी 3 ते 4 बॉलर अटॅक परत 3 ते 4 बॅट्समन एखादा किपर वगैरे प्रॉपर, म्हणजे एक असते की संघ बांधणी जी असते की पूर्ण की आपल्याला एक कम्प्लीट पॅकेज हवं आहे त्यानुसार प्रत्येक टीम आपली खेळायला मागते. तर तुझं याबाबतीत काय मत आहे किंवा काय तू काय विचार करतो याबाबतीत? माझा ह्याचा माझे मत एवढंच आहे की कसं आहे माहिती, कॉम्पिटिशन वाढल्यानंतर आहे ना जे टीम जे मेंटर असतात जे मॅनेजमेंट असतात ना ते पूर्ण टुर्नामेंट म्हणजे ऑब्झर्व करतात, बघतात की कुठल्या टीम मध्ये काय चाललंय, तो आपल्या समोर येईल तर काय होईल, आपल्याला कशी स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, आपली टीम कशी होईल, आपल्याकडे बॉलर्स कशी असायला पाहिजे. आणि माझा बोलायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण बघतो की अरे आपल्याकडे 4 बॉलर पाहिजे, म्हणजे एक आपण एक्स्ट्रा बॉलर घेऊनच चालायला पाहिजे बॉक्स क्रिकेटमध्ये, कारण की कधी काय होऊ शकतो आणि ते म्हणजे होतो खूपच चांगलं होतं. कधी कधी असं असतो की कुठल्या बॉलरचा बॉल पडत नाही किंवा कोणाचा कधी दिवस नसतो, पण याचा अर्थ हे नाही की तो बॉलर म्हणजे चांगला नाही आहे किंवा हे नाही, तो चांगलाच असतो, पण कुठल्या तरी दिवशी असा असतो दिवस खराब असतो की बॉलिंग नाही पडत, मग त्या दिवसासाठी आपण कधीही रेडी राहायचा आणि ते मेंटर बघतात जे टीम कॅप्टन असतो किंवा जो टीम डिसाइड करतो तो हे पूर्ण म्हणजे बोलतात ना फ्युचरचा प्लॅन करूनच बसलेला असतो की अरे सपोज हा बॅट्समॅन नाही चालला तर हा चालणार, हा नाही चालणार तर तो चालणार जरूर वगैरे. तर हे गरजेचंच आहे की तुम्हाला आपली टीम पॅक करावंच लागेल, कारण एवढं कॉम्पिटिशन वाढलंय तर तुम्हाला टीम बघावंच लागेल, कारण 9 प्लेयरची मॅच असते त्यामध्ये तुम्हाला 5 बॅट्समॅन पाहिजे, 5 मध्ये तुमचे 2 ऑलराऊंडर यायला पाहिजे, मग नंतर खाली जे असणार ते बॉलर असायला पाहिजे, पण त्यांनाही बॅटिंग करता यायला पाहिजे असं. अजून मला असं विचारायचंय भरत, आता तू जसं बोललास तू एक चांगला प्लेअर आहेस किंवा काय, परत अशी गोष्ट असते ना की काय काय जण एक गुड ऑब्झर्व्हर असतात क्रिकेटचे, भले त्यांचा परफॉर्मन्स तितका नाही निघून दे त्यांच्याकडून नाही निघून दे, पण ते ना खूप गुड ऑब्झर्व्हर असतात की ते काय काय प्लेयर्सचे एक टॅलेंट ओळखतात, काय काय जणांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात अशा प्लेयर्सला वगैरे काय, तू त्यांच्याबद्दल काय बोलशील? कारण का बघा, एक प्लेयर असो एक चांगला खेळणारा तो चांगला ऑब्झर्व्ह असतोच असतो गेमचा, पण त्याच्याबरोबर काय काय जण असतात की ज्यांच्याकडे तितक्या स्किल्स नसून पण ते खूप चांगले ऑब्झर्व्ह असतात, एका चांगल्या खेळाडूपेक्षा पण चांगले ऑब्झर्व्हर असतात, तर तू त्यांच्याबद्दल काय बोलशील? कारण का तुला पण आज कोणी ना कोणी एक ऑब्झर्व्ह करून अशी संधी दिली आहे, मला पण कोणी ना कोणी दिली असेल असं आहे, मग याबाबतीत काय बोलू? कसं माहितीये क्रिकेटमध्ये जेव्हा पण संधी भेटते ना त्याच्या मागे कोणतरी माणूस असतो, हा विदाऊट म्हणजे कोण नसेल तर आपल्याला संधी भेटणारच नाही. आणि जेव्हा आपण कुठेही लोकल क्रिकेट खेळतो आणि तिकडे येऊन आपल्याला कोण बघतो तर साहजिकच आहे की अरे हा चांगला खेळतो, याचा अर्थ की पुढे जाऊन त्याची टीम 9-11 रेडी होणार तर त्यामध्ये तो लिस्टमध्ये असणारच आहे, कारण की तो खूप चांगला खेळतो वगैरे. तर
तर मी पण मालाड क्रिकेटमध्ये खूप ऑब्झर्व केलाय की असं नाही बोलत की एक दोन टीमच आहे, असे भरपूर टीम आहे जे ऑब्झर्व करतात की मालाडमध्ये जे क्रिकेट चाललेलं असतो मालाडच्या आतमध्ये वगैरे सगळे ते लोक ऑब्झर्व करतात की अरे हा कुठला किंवा हा कुठला, कारण मध्ये आता मालाडमध्ये एमबीसीएल झालेली बीएमसी मध्ये सर्कलमध्ये, हा तर ते ऑब्झर्वेशन वरतीच पूर्ण टीम सिलेक्ट झालेली, कारण सिलेक्शन झालेले किंवा प्लेयर्स कुठे खेळायचे काय वगैरे, तर गरजेचंच आहे. म्हणजे मी सांगतो की आपण ज्या टीम चालवतो त्यामध्ये एक माणूस असा असायलाच पाहिजे की तो म्हणजे ऑब्झर्व करत राहावं की अरे कोण चांगला क्रिकेट, म्हणजे असा अर्थ हा नाही की त्याची टीम तोडून आपण आपली टीम बनवूया असा नाही, हा याचा अर्थ हा नाही असा, म्हणजे हे आपण पॉझिटिव्ह वेव घेऊया की आपण त्याला चांगला प्लॅटफॉर्म देऊया बरोबर, हा तो आता तिकडे खेळतोय ना आपण त्याला अजून एक लेवलला प्लॅटफॉर्मला त्याला आपण घेऊन येऊया आणि त्यामध्ये तोही चांगला ग्रोथ होईल आणि टीम पण चांगली ग्रोथ होईल, आपण ह्याला पॉझिटिव्ह वेने घेणार ना तर खूपच चांगली गोष्ट आहे. हो हो नाही ही तर चांगलीच गोष्ट आहे आणि चांगलंच तू सजेशन दिलेस भरत. आता मला याच्याशी रिलेटेडच विचार, तू जसं बोललास एमबीसीएल वगैरे, आता आपण मालाड बॉक्स ग्रेडचे हे जे ग्रुपिंग वगैरे चालू आहे, इंटरव्ह्यूज वगैरे चालू आहेत, तर आता याच्यामध्ये असं आहे की आमच्या टीम मेंबर्स असं पण आहे की पुढचं जो प्लॅनिंग करतात की एक जशी आपली लीग होते, लीग सिस्टम मध्ये आयपीएल होते, मालाडची कुरार प्रीमियर लीग होते वगैरे, तसा एक चालू आहे की एमबीसीएल परत चालू करण्याचा विचार आहे किंवा काय, तुझं काय म्हणणं आहे या बाबतीमध्ये, तुझे काय सजेशन असतील याच्यामध्ये? माझं म्हणणं हेच आहे की हे जे विचार कोणी केलाय, ज्यांनी पण केलाय ते बोलतात ना खूप चांगलं आहे आणि खूप म्हणजे बोलतात ना की खूप सक्सेस पण होईल, पण ते प्लॅनिंग प्रमाणे, हा ते प्लॅनिंग प्रमाणे खूप चांगला सक्सेस होणार आणि पोरांना खूप बोलतात ना आपला जे गुण आहे जे टॅलेंट आहे ते दाखवायचा परत चान्स भेटणार, कारण एकदा झालेला पण आय थिंक सो तो सक्सेस नाही झाला, पण माझ्या पण याची इच्छा आहे की नाही एमबीसीएल परत व्हायलाच पाहिजे आणि खूप चांगल्या प्रमाणे व्हायला पाहिजे आणि गाजून वाजून व्हायला पाहिजे, म्हणजे पूर्ण बॉम्बे पूर्ण मुंबईमध्ये कळायला पाहिजे की अरे मालाडमध्ये कुठेतरी टुर्नामेंट होते आणि खूप चांगले होते, कारण भरपूर वेळेला मी बघितलंय की मी बाहेर जेव्हा पण जातो तेव्हा मालाडमध्ये राऊंड आहे तिकडे एंट्री टाकू जागा, तर लोकांकडून तोंडात हेच निघतं की अरे बाबा तिकडे जाणार तर एक मॅच आता खेळणार तर डायरेक्ट दुसरी मॅच दुसऱ्या दिवशी असणार, कारण टाइमचा खूप भरपूर इश्यू व्हायचा तिकडे, कारण टीम टायमावरती नाही पोहोचायची असं भरपूर गोष्टी व्हायचा. ऍक्च्युली बोलायला गेलं तर आपल्याच पोरांनी म्हणजे ते बघायला पाहिजे, कारण जेव्हा ते ऑर्गनायझर कमिटी जे पण टुर्नामेंट ठेवतात तिकडे ते बघणार, ते रूल रेग्युलेशन तिकडे लावणार की अरे तुम्ही नाही आले तर तुम्हाला वॉकआउट म्हणजे वॉकआउट होते, चाहे ते 5 मिनिट असू दे 2 मिनिट असू दे काही असू दे, जेव्हा हे सगळं रूल रेग्युलेशन आपण फॉलो करणार ना तर एमबीएसएल ना खूप चांगल्या प्रमाणे ना वरती जाणार. हो नक्की नक्की, आणि या गोष्टीसाठी खरंच कारण वेळेचं महत्व असं भरत, कारण का कसं असतं की आज आपण कोणताही टाइम देतो कोणत्याही शेड्युलला, आम्हाला एक टाइम दिला आम्ही पर्टिक्युलर टाइमला हजर आहे, तर आमची चुकी नाही आहे त्याच्यामध्ये की आम्ही तुमच्या कोणत्याही टीमसाठी 2 तास 3 तास वेट करू, जर असं असेल तर तुम्ही आधीच प्लॅनिंग करा की त्या टीमला तितका लेट बोलवा ऑलरेडी असेल जर, आणि त्या टीमची पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते, मला असं वाटतं की पर्टिक्युलर त्या टीमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते, कारण का ऑर्गनायझर तर आपल्याला बोलतोच की टायमावरती या, पण त्या टीमची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही पण टायमावरती हजर या, तुमच्यासाठी कोण असते इतका वेळ वेट करणार, म्हणजे असं ना की त्या टुर्नामेंटला तुम्ही पण एक कुठे ना कुठे गलिच्छ म्हणजे असं एक हे लावताय, तुम्ही काळीमा लावताय की तुम्ही टायमावरती जात नाही, त्यामुळे त्यांच्या टुर्नामेंटचं पण नाव खराब होतंय असं पण नको. काळीमा असं बोलू शकत नाही मी काळीमा लावता, पण असं आहे की आपण कसं माहितीये का एक टीम आहे ना एकच दिवशी 3 ते 4 टुर्नामेंट खेळत असते, हा तर त्यांना वेळेवरती ना सगळ्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करावं लागतं, तर जेव्हा एका ठिकाणी उशिरा होतो ना तर मग सगळ्या ठिकाणी उशिरा होतो असं असतो, तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की असं नाही मी बोलत की मालाड जे टुर्नामेंट ठेवतात जे कमिटी असतात त्यांनाच हे करायला पाहिजे, नाही प्रत्येक टीमला हे करायला पाहिजे, आपले प्लेयर लोकांना बोलायला पाहिजे, हा तू अवेलेबल नाहीये ठीक आहे मी निघतो पुढे जाऊन खेळायला साधी करेल, पण असं असतो की एका प्लेअरसाठी 2 प्लेअरसाठी तुम्ही 1-1 तास 1.5 तास थांबवता मग टुर्नामेंट उशिरा होते वगैरे, हा ते टीमची पण जबाबदारी आहे प्रत्येक टीमची, जे पण ते टुर्नामेंट मध्ये ते आपली नाव भरवतात वगैरे त्यांना पण हे सगळं रिस्पॉन्सिबिलिटी उचलायलाच पाहिजे, असं नाही की फक्त कमिटी टुर्नामेंट ठेवणारेच उचलायला पाहिजे. ओके आता परत मी तुला पुढचे प्रश्न विचारायचे, आता तू जसं बोललास की एमबीसीएल झाली पाहिजे किंवा काय असं, आता तुझी म्हणजे आता याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहे, आता जेव्हा तू एमबीसीएल खेळशील
एमबीसीएल मध्ये जर तुझं सिलेक्शन झालं किंवा काय तू एका टीम मध्ये आला, सो तू आता कोणता म्हणजे बॉलर बघतोस की त्याच्या समोर तुला खेळायला आवडेल आणि डिफिकल्ट पण जाईल किंवा तुला खेळायची इच्छा आहे असं? मी आतापर्यंत मी असं भरपूर टुर्नामेंट खेळलो, भरपूर बॉलरना फेस केलंय. मला आहे ना डिफिकल्ट आहे ना विनोद अटारिया वाटायचा, कारण की काय माहिती का की स्टार्टिंग मध्ये जेव्हा मी बघायचो ना त्याच्या तो ऍक्शन मध्ये दोन स्पिन करायचा, ठीक आहे, जेव्हा मी प्रॉपरली एकदम बोलतात ना दुर्बीन लावून लक्ष देऊन बॅटिंग करायचो ना, मला दिसायचा की अरे तो आता ऑफ टाकतोय किंवा लेग टाकतोय, तरीही सुद्धा तो मला कापायचा. आणि त्याच्यासमोर मी प्रयत्न करायचो की अरे जेव्हा पण जलसा समोर बॅटिंग असायची वगैरे माझी वगैरे, तर मी ना ट्राय करायचो की अरे विनोद बरोबर विनोदच्या समोर मला बॅटिंग करायची आहे, कारण की मला ना कारण की त्याने आपला काम केला मला पण आपला काम करायचं, कारण की त्यानं मला एकदा कापलाय किंवा हे केलंय वगैरे, तर मला पण माझी स्किल्स वाढून आहे ना मला ना त्याचा बॉलला रन्स करायचे किंवा काय करायचे, तर मला तो डिफिकल्ट बॉलर वाटायचा. कारण दिसूनही सुद्धा मी कधी कधी बॉल मागे जायचा किपरकडे वगैरे, ते जरा मला हे वाटायचं. ओके, आता हा झाला बॉलरचा प्रश्न. आता जर तू जर खेळतोय कोणत्या एमबीसीच्या टीम एमबीसीएलच्या टीम मध्ये किंवा काय, तर तुला असं कोणता पार्टनर घेऊन ऍज अ बॅट्समन चांगला बॅट्समन खेळून की तुला असं वाटतं की त्याच्याबरोबर जाऊन मी कम्फर्ट फील होईल अजून माझा गेम सुरू आहे आणि मला पण त्याला प्लेअर टू वॉच म्हणजे असा कोणता बॅट्समन वगैरे आहे किंवा काय तुझ्या नजरेमध्ये? मी माझ्या फ्रेंच टीम मधलाच एक बॅट्समन घेईन, कारण मी त्याच्या समोर बॅटिंग केली आहे, तो सुद्धा माझी कॉपी आहे, शांत डोक्याचा, कधी काय करायचा कधी नाही करायचा, कॅल्क्युलेशन चालत राहायचं वगैरे त्याचा वगैरे. मी नाव घेईल मनोजचा, कारण तो त्याच्यासमोर मी दोनदा तीनदा बॅटिंग केली आहे, एवढ्या म्हणजे बोलतात ना की एक बॉल टाकल्यानंतर आहे ना जास्त वेळ नसतो बोलायला, पण आम्ही ना ते एक बॉल टाकल्यानंतर एवढी काय गोष्ट बोलून टाकायचो ना त्यामध्ये वगैरे की आम्हाला बोलतात ना बॉन्डिंग किंवा आम्ही नॉन स्ट्राईकला उभा राहून पण आहे ना आम्ही इशाऱ्याने ना आम्ही सगळं काय बोलायचं वगैरे. अशी भरपूर दोन तीन वेळा आम्ही असा म्हणजे समोर आलोय आम्हाला, कारण ऑब्व्हियसली मनोज चांगला बॅटिंग करतो तो वरती जातो आणि माझी बॅटिंग ऑर्डर थोडी खाली असायची, तर कधी कधी असं असायचं का आमचा बॅटिंग ऑर्डर कॉलअप्स होऊन जायचा, तर सडनली मला बॅटिंगला जावं लागायचं वगैरे. तेव्हा तेव्हा मनोजच्या समोर बॅटिंग करताना मला खूप बरं वाटलंय आणि मी हीच इच्छा आहे फ्युचरमध्ये की सपोज एमबीसीएल मध्ये कधीतरी बॅटिंग करावं तर मनोज समोर करावं. ओके, तर असंच झालं तर अजून एक पुढचं एक हेच रॅपिड फायर प्रश्न आहे की तुझा एक कीपर म्हणून असा कोण तुला हे करशील तुझ्या टीम मध्ये? मी फ्रेंड्स टीम मधूनच आहे, टेबू आहे, कारण मी त्याला किपिंग करताना बघितलंय. नो डाऊट मालाडमध्ये खूप चांगले चांगले किपर आहेत ना, जसा जलसा झालाय किंवा आयएफएफ झालाय किंवा अजून पण एक दोन टीम आहे जसं तांबीची टीम झाली, त्यांच्यामध्ये खूप चांगले चांगले विकेट किपर आहेत, पण कसं माहितीये मी टेबूला माझ्या टीम मध्ये राहून बघितलंय आणि मी जेव्हा इन झालेलो तेव्हा असे असे बॉल त्याने घेतले ना की म्हणजे विचारच करू शकत नाही मी की एवढं चांगले चांगले त्यांनी बॉल स्टंपिंग काढले किंवा वगैरे. पण सडनली एक पिरियड आला की मी जेव्हा इन झालो तर फ्रेंडचा किपर मी झालो आणि टेबू म्हणजे बाउंड्री वरती आणि तुडी वरती यायला लागला वगैरे. तर माझी इच्छा हेच आहे की फ्युचर मध्ये टेबू असायला पाहिजे किपर माझ्या बरोबर तिकडे मॅच मध्ये. ओके, हे झालं तुझ्या किपरचं. नेक्स्ट तुझा असं फेवरेट कॅप्टन कोण? फेवरेट कॅप्टन मी आतापर्यंत ऑब्झर्व केलंय की कॅप्टनशिप करताना वगैरे ना मी परत एकदा मनोजचंच नाव घेणार, कारण की मी आता ना आपल्या ऑनलाइन इंटरव्ह्यू मध्ये ना एक ट्रेंड चाललाय. मी एक किस्सा सांगतो. ओके, मी एक किस्सा सांगतो. तर कॅप्टनशिपचा किस्सा असा आहे की ना फ्रेंडशिप मध्ये ना एक ट्रेंड चाललेला की दोन वीक कॅप्टनशिप कोण वेगळा करणार, दोन कॅप्टनशिप वेगळा करणार, असा ट्रेंड चाललेला. प्रत्येक एक एक दोन दोन वीक नंतर कॅप्टनशिप चेंज व्हायचा. तेव्हा मनोजची कॅप्टनशिप मला खूप आवडलेली त्यामध्ये. मी असं नाही बोलत की बाकीचे जे टीम मध्ये कॅप्टन्स आहेत ते चांगले नाही करायचे, ते पण खूप चांगले असायचे, पण आहे ना मला ज्या कॅप्टनशिप बरोबर पटकन असा म्हणजे बॉन्डिंग जुडायची ना ते मनोजच होता, कारण त्यांनी एकदा कॅप्टनशिप घेतली आणि खूपच चांगली केली. ओके, आणि आता नेक्स्ट असेल तुझी फेवरेट टीम अशी कोणती तू हे करतोस म्हणजे बघतोस की फेवरेट टीम म्हणजे तुला असं वाटतं की चांगली टीम आहे किंवा काय असं तुझ्या मते? जेव्हा मी इन झालेलो तेव्हा फ्रेंड्स टीम तर चांगली होतीच, पण
मला जलसा खूप आवडायची, कारण आवडायची म्हणजे असं आहे की त्यामध्ये ना प्रत्येक प्लेयर कडे ना काही एक डिपार्टमेंट होता, त्यामध्ये तो स्पेशलिस्ट होता. हा, तो आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्पेशलिस्ट होता. तर मी बघायचो ना त्यामध्ये वगैरे की अरे कुठलाही प्लेयर काही चुकी नाही करत आहे, प्रत्येक 100% देतोय, चाहे तो बॅट्समन असू दे, बॉलर असू दे, किंवा फिल्डर असू दे, किंवा स्टँड बाय फिल्डर असू दे. तो स्टँड बाय फिल्डर आतमध्ये येऊन फिल्डिंग करायचा आणि खूप अप्रतिम फिल्डिंग करायचा. तर तेव्हा मला असं वाटायचं की हा जलसा खूप म्हणजे गेम मध्ये खूप चांगला आहे. म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टीमध्ये असं तीन पार्ट असतं आपल्या क्रिकेटमध्ये, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. तर तिघ्या पार्टमध्ये ते खूप चांगले होते. पण हा मी आल्यानंतर थोड्याच दिवसानंतर आहे ना फ्रेंडशिप पण आहे ना अशी रेडी झाली की जलसाला टक्कर द्यायची. आणि ते म्हणजे असं बोलायला गेलं तर रायवलरी सारखंच व्हायचं की जेव्हा पण जलसा येते तेव्हा सगळे फ्रेंडशिप प्लेयर्स आहे ना घुसून खेळायचे. कारण की त्यांना माहिती होता की जलसामध्ये तेव्हा म्हणजे मालाडमध्ये तेव्हा जलसा खूप चांगला क्रिकेट खेळायची वगैरे. तर जेव्हा आपण ह्यांना टफ फाईट देणार वगैरे ना, तेव्हाच आम्ही जेव्हा बाहेर पडणार ना, ते आम्हाला काहीच म्हणजे त्रास नाही होणार वगैरे करून. तर असे भरपूर ठिकाणी आमचे किस्से झालेत की जलसा आमच्या समोर आली आहे. स्टार्टिंग मध्ये भरपूर काही असं झालं की कुठल्या ना कुठल्या म्हणजे पार्ट मध्ये आमच्याकडून काहीतरी कोलॅप्स व्हायचा आणि आम्ही मॅच हारायचो. पण सडनली असं झालं की आम्ही विचार केला टीमनी, म्हणजे आम्ही मिटिंग्स वगैरे करायचो वगैरे, बोलायचो, बसायचो, चहा पिताना पिताना सगळं काही स्ट्रॅटेजी आम्ही सगळं बनवायचो वगैरे. तर सडनली एकदा असं झालं की पोरांनी सगळ्या पोरांनी आहे ना एका सोबतच डिसाइड केला, आता काही असू दे, कुठल्याही टीम येऊ दे, आपण आपला 100% टाकून पुढे जाऊ, म्हणजे जाऊ जायचंच आहे करून. आणि मग नंतर सडनली असं झालं की 3 ते 4 वेळा जलसा आमच्या समोर आली आणि आम्ही त्यांना आहे ना मात दिला त्या गोष्टीमध्ये. आणि मला बोलायला तात्पर्य हाच आहे की मालाडमध्ये मी तुम्हाला अगोदर बोललो की जलसा खूप चांगली टीम वाटायची, पण एक टाइमला येऊन फ्रेंच टीम पण तेवढीच झाली आणि आताही चांगला खेळते वगैरे. गुड गुड, चांगलं आहे. तुझी जर्नीज वगैरे फ्रेंड्स बद्दल, तुम्ही फ्रेंड्सला कसं बिल्ड केलं, खूप चांगली गोष्ट आहे बरं तुझ्याकडनं ऐकायला. आम्हालाही मजा येते. तर पुढचा प्रश्न विचारतो तुला, बॅटिंग और चेसिंग तू काय प्रिफर करतोस फर्स्ट? मी ग्राउंड प्रमाणे वागतो. मी असं अगोदर डिसाइड नाही करत की मी टॉस जिंकून बॅटिंग घेणार किंवा ना, मी अगोदर मी माझ्या नेचरमध्येच आहे. मी अगोदर जोपर्यंत मी ग्राउंड बघत नाही ना आणि ग्राउंड मध्ये एक मॅच बघत नाही अगोदर की काय चाललंय तिकडे ग्राउंड मध्ये, की बॉलिंग विकेट आहे किंवा बॅटिंग विकेट आहे किंवा काय चालतो वगैरे, तोपर्यंत मी अगोदर डिसाइडच नाही करत. तर हा प्रश्नाचं उत्तर हाच आहे की जोपर्यंत ग्राउंड नाही बघणार, विकेट नाही बघणार, तोपर्यंत मी डिसाइड नाही करत. ओके, चांगली गोष्ट आहे बरं, कारण का तुझे थॉट प्रोसेस खूपच छान आहेत. आता पुढचं मी तुला प्रश्न विचारतो, तुझ्याबद्दल विचारतोय आता. जर तुझं ऍज अ प्लेअर आम्ही बघितलंय तुला किंवा काय, तुझं 100% किंवा काय, तुझी स्ट्रेंथ म्हणून तू तुला तुझं काय डिफाईन करतोस तुझ्याकडच्या स्ट्रेंथ मध्ये? मी बॉक्स क्रिकेट म्हणजे मी सांगायला गेलो ना तर माझी फिल्डिंग खूप चांगली होती आणि माझी ते स्ट्रेंथ होती. कारण मी भरपूर वेळेला असं म्हणजे आपल्याच गोष्टी बोलायला जरा विचित्र वाटतं, पण आता तू प्रश्न विचारलाय तर मी तुला उत्तर देतो की माझी स्ट्रेंथ फिल्डिंग होती खूप चांगली. मी बॅटिंग ऑर्डरला खालीच यायचो अगोदर वगैरे, असं नाही. हा, जेव्हा सर्कल बाउंड्री वगैरे यायचा तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण जेव्हा 1-2 चा 4 बॉक्स खेळायचो तर माझी स्ट्रेंथ फिल्डिंगच होती, फिल्डिंग किंवा किपिंग होती. आणि एक किस्सा असा पण आहे की आम्ही सामना चषक खेळत होतो आणि त्यामध्ये काय झालं की सेमी फायनल मध्ये आमचे ना 9 प्लेयरची मॅच होती आणि आमचे 7 विकेट पडले आणि त्यामध्ये ना सोनू आणि बाळा, आपला क्रांतीनगरचा बाळा जो आहे, हे बॅटिंग करत होते आणि 8 रन पाहिजे होते आणि लास्ट विकेट होता. म्हणजे आणि समोर दहिसरची कुठलीतरी टीम होती चांगली, दहिसर की कांदिवलीची टीम होती आय थिंक, सो आठवत नाही मला. आणि खूप चांगला बॉलिंग टाकत होता आणि तिकडे स्पेशली 90 टाकायचं ग्राउंड. त्यामध्ये सोनू आणि बाळाने प्रत्येक बॉलला सिंगल क्लिअरली मारला. म्हणजे 8 रन पाहिजे होते आणि 8 बॉल बाकी होते, त्यामध्ये सोनू आणि बाळाने मिळून आहे ना ते क्लिअरली 1 रन मारले आणि सेमी फायनल जिंकवली. आणि मी माझा स्ट्रेंथचं जे बोलताय ते फायनलमध्ये तेच घडलं, कारण हे लोकांनी हे बॅटिंग केली. मग नंतर फायनलमध्ये असं झालं की फायनलमध्ये 1 बॉल 4 कंपल्सरी होती आणि
तिकडे आम्ही फिल्डिंग खूप वाईडली लावलेली, कारण की ते जरा गॅप मध्ये आणि टपली मारत होते. एक तर आम्हाला पुणे एरिया कव्हर करायचा होता, तर आम्ही जरा स्टेटची गॅप असते ना ते आम्ही सोडून दिलेली, कारण जी गॅप आणि जे डिस्टन्स होता विकेटचा तोपर्यंत आम्ही बॉलला पोहोचू. पण त्या फायनलमध्ये त्या बॅट्समननी एवढा जोरात स्ट्रोक मारला, आय थिंक सो मी ना 5-6 सेकंड एअर मध्ये असेल, कारण एकदम सेंटरमध्ये होता आणि लेफ्ट साईडनी पूर्ण मी उडी मारून आतमध्ये आडला आणि बॉल टाकला, आणि एक बॉल 4 कंपल्सरी होता आणि क्लिअर त्यांनी मारलेला बाउंड्री वगैरे, आणि ते मी अडवला आणि खूप आनंद वाटला. कारण का, कारण की नंतर कळाला की जे फायनलची ट्रॉफी होती त्यामध्ये सोनं लागलेलं. हा, ते फायनलची ट्रॉफी मध्ये गोल्ड फिट केलेला ते मला नंतर कळलं वगैरे. मग नंतर त्या ग्राउंड मध्ये खूप आम्ही म्हणजे एन्जॉय केलं वगैरे, आणि सगळे म्हणजे असं नाही की फ्रेंड्स टीमनीच येऊन अप्रिशिएट केला, भरपूर काही टीम वगैरे जे होते तिकडे बघायला वगैरे सगळे येऊन अप्रिशिएट करायला लागले. तर मी तेच बोलणार की अरे माझा मी फिल्डिंग खूप चांगली होती माझी बॉक्समध्ये. ओके, काही त्याला तुझा स्ट्रेंथचा पार्ट भरत, मला अजून विचारायचं स्ट्रेंथ बरोबर तुझी विकनेस, तुम्ही विकनेस पण डिफाईन करशील का? कारण कसं असतं की काय काय असं असतात की विकनेस असतात प्रत्येकाच्या, पण काय काय जण ओव्हरकम पण करतात असं आहे. म्हणजे तू त्याच्याबद्दल असं नाही की तुझी आताची विकनेस सांग किंवा काय, तू तुझी कोणती विकनेस होती तू त्याला कसं ओव्हरकम केलास हे पण आम्हाला जाणून घ्यायला खूप चांगलं वाटेल. मी जेव्हा आलेलो बॉक्स क्रिकेट मध्ये तेव्हा मी स्ट्रेट बॅट होतो, ठीक आहे, मी क्लिअरली बॅटिंग करायचो वगैरे. मला स्वीप रिव्हर्सी बसून किंवा सिंगल जे आपण काढतात वगैरे असं मला अजिबात यायचं नाही, कारण मी क्लीन बॅट खेळायचा प्रयत्न करायचो वगैरे. आणि मला भरपूर वेळेला भरपूर असं नाही की फ्रेंड्सनी, भरपूर टीमनी मला ना येऊन सांगितलं की भरत हा गेम जे चाललाय ना ते पण तू कर वगैरे. तर मी माझ्या एरियामध्ये ना मी खूप प्रॅक्टिस करायचो, स्वीप रिव्हर्सी वगैरे नाही जमायचं वगैरे, कारण त्यावेळी विकनेस माझा हाच होता, कारण की मी क्लिअर मारायला जायचो आणि चांगले चांगले बॉलर मला कीपर कापायचे वगैरे. तर त्यावरती वॉक केला मी वगैरे आणि ते वॉक करून मी परत कमबॅक केला. तर तेव्हा मी रिझल्ट बघितला आहे की जेव्हा मला क्लिअर मारायचा होता तेव्हा मारून पटकन एक सिंगल डबल काढून वगैरे नॉन स्ट्राईकला जायचा किंवा रन रेट वाढत जायचं वगैरे, हा विकनेस जे मी ना प्रॉपर रिकव्हर केला त्यामध्ये वगैरे. भरत खूपच छान वाटतं तुझ्या बरोबर गप्पा मारून. आता पुढचं मी तुला एक छोटासा एक प्रश्न विचारतो आणि मग आपण आपला हा व्हिडिओ सेव्ह करूया, नंतर तुझ्या मेमरीज किंवा काय सेकंड पार्ट मध्ये मी ही गोष्ट ठेवली आहे, कारण का मला माहिती आहे तुझ्याकडे लॉट्स ऑफ मेमरीज असणार शेअर करण्यासारख्या किंवा काय, म्हणून थोडंफार बोललो की हे छोटे मोठे प्रश्न आहेत आपण या फर्स्ट पार्ट मध्ये निपटून घेऊया. आता मला विचारायचं तुझं फेवरेट ग्राउंड कुठे जिथे तुला खेळायला आवडतं? माझा फेवरेट बॉक्स क्रिकेटचा बोलतोय. हो, बॉक्स क्रिकेटचा. बॉक्स क्रिकेटचा ना मला ना मी एकदा आपला देवीपाडामध्ये होतो, देवीपाडा संभाजीनगर माहिती आहे ना, कारण तिकडे खूप आवडायचं, कारण ते सर्कल बाउंड्री असायचे ते वगैरे, ठीक आहे, जास्त मोठा नाही पण लहानच असायचा. आणि मला ते आवडतं का माहितीये का, कारण की तिकडे जेव्हा पण बॅटिंग केली आहे ना तेव्हा माझ्या बॅटने ना खूप चांगले स्ट्रोक निघाले आणि माझ्या टीमसाठी मी खूप रन आहे ना घेतले जमा केले वगैरे तिकडे. आणि तिकडे मेमोरी एक चांगली ही आहे की एकदा आम्ही मॅच खेळायला गेलेलो तिकडे सर्कल बाउंड्री, आणि तिकडे आम्ही ना 3 ओव्हरची मॅच होती, सर्कल बाउंड्रीची मॅच 3 ओव्हरचीच मॅच होती. तर तिकडे टेबू माझ्या बरोबर आलेला आणि तो माझा इन्स्पिरेशन तेव्हा खूप होता, कारण मी त्याला बघत यायचो, कारण स्टार्टिंग मध्ये जॉईन केला की तेव्हा सर्कल बाउंड्री मध्ये टेबूच ओपनिंग असायचा. तर तो माझ्या बरोबर तिकडे आलेला आणि तिकडे त्यांनी आम्ही दोघांनी मिळून आहे ना तिकडे ना 3 ओव्हरमध्ये 57 रन केले. ती पहिली मॅच होती. त्यानंतर कधीही त्या ग्राउंड मध्ये गेलो ना खूपच चांगला परफॉर्मन्स निघालाय, तर माझा आवडता ग्राउंड तो देवीपाडाच आहे. ओके, चांगला. भरत तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा येते, कारण का मी पण थोडा कम्फर्ट फील करतोय, कारण का मी तुला ऍज अ प्लेअर म्हणून बघितलंय किंवा काय, आपण तितकं काही इतकं म्हणजे आपली बॉन्डिंग वगैरे नाहीये, पण तरी तू तितका कम्फर्ट झोन मला फील करून देतोय आणि मलाही घेताना तू मला इतकं कम्फर्ट झोन फील करून देतोय आणि मलाही तितकं तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा येते. नाही आता नाहीये, तू माझा तू मला कम्फर्ट करून दिलाय म्हणून चांगल्या प्रमाणे बोलायला तर बघतोय मी. ओके ओके, चालेल. आता मी एक काम करतो, हा आपला जो व्हिडिओ झालाय आपल्यासाठी एक मेमोरेबल मोमेंट ही पण आहे माझ्यासाठी पण, की कधीही उठून आपण एक इंटरव्ह्यू झालाय किंवा काय झालंय तर आपण कधीही बॅक स्टेजला जाऊन आपण बघू शकतो ह्या गोष्टी. तर मी एक काम करतो, हा आपला व्हिडिओ सेव्ह करूया
आणि पुढे सेकंड पार्ट चालू करूया, कारण का मला असं वाटतं की हा व्हिडिओ परत परत मलाही बघायला खूप आनंद होईल. भरतने दिलेल्या टिप्स किंवा काय, जेव्हा मी ग्राउंड वरती खेळायला जाईल तेव्हा मला पण त्या टिप्स कामी येतील त्यामुळे. ठीक आहे भरत, मी लवकरच तुला एक 5-1 मिनिटात लगेच तुला सेकंड रिक्वेस्ट पाठवतो, मग आपण व्हिडिओ. चालेल चालेल. हाय भरत. ठीक आहे भरत, आपण खेळायला सुरुवात करूया. जसं आपलं आता लास्ट प्रश्न होता तुझा फेवरेट ग्राउंड वगैरे झाला. ठीक आहे, मला आता पुढचं विचारायचं आहे की तुझी फेवरेट अशी टुर्नामेंट कोणती आहे आणि तुला अशी ती खेळायची आणि जिंकायचं असं स्वप्न वगैरे आहे? अच्छा, मला ऍक्च्युली ना, मी स्टार्टिंग जेव्हापासून बॉक्स क्रिकेट मध्ये आलो आणि मला कळालं, कारण मी 2000 जेव्हा आलो, 2011 किंवा त्यामध्ये फ्रेंड्स मध्ये, तेव्हा आय थिंक सो जलसाने वायकट्टा जिंकलेला. हा, तर त्याला आय थिंक सो 9-10 वर्ष व्हायला आले. आय थिंक सो मी करेक्टच असेल इयर बद्दल. तर तेव्हा जेव्हा जलसा लोकांनी ते वायकट्टा जिंकला ना, तर तेव्हा फ्रेंड्स मध्ये गोष्ट चाललेली की वायकट्ट्यामध्ये एंट्री टाकायची करून वगैरे, आणि एंट्री टाकायची 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 करून, पण आतापर्यंत ते खेळायला मला भेटलं नाही. आणि मला ते वायकट्टा खेळायचं होतं, कारण खूप नामचीन टीम तिकडे खेळायला यायचे आणि मलाही स्वतःचा परफॉर्मन्स तिकडे दाखवायचा होता, ही मनात इच्छा होती, पण ते आतापर्यंत पूर्ण झाली नाही. बहुतेक फ्युचरमध्ये होईल की नाही होईल बघूया, पण माझा प्रयत्न असाच राहणार की हा वायकट्टा मला भेटला तर मला खेळायचंय ते. चांगली गोष्ट आहे भरत, आणि तुझं खूप चांगल्या अशा टुर्नामेंटचं नाव घेतलं, कारण का इव्हन तो असा कोणताही प्लेअर आहे त्याला इच्छा होते की चांगली टुर्नामेंट घ्या, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टॉप लिस्टला वायकट्ट्याचं नाव आहेच. कारण का असं नाही की कोणीही नवीन ज्यांना माहितीये की ज्याने क्रिकेट खेळलाय बॉक्स, त्याचं स्वप्न आहेच की वायकट्टा खेळायचा करून. ओके भरत, आता हे झालं की फर्स्ट पार्ट मध्ये मी तुला छोटे मोठे प्रश्न विचारले, पण आता माझा सेकंड पार्ट जो तुझ्यासाठी आहे तो स्पेशल आमच्या तुझ्या मेमरीजसाठी मी ठेवलाय स्पेशली. तर त्यामुळे असं झालं पाहिजे की लॉन्ग पार्ट झाला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे असं काय, तुझ्या मला तुझ्या मेमरीज आम्हाला तुझ्या त्याच्याबद्दल काही गोष्टी शिकायला मिळतील अशा काही असे तुझे किस्से आम्हाला सांग. तो एक एक किस्सा वाला पण जरी सांगितलास ना तू मला तर खूप खूप बरं वाटेल. म्हणजे एक एक करून तू 2 किस्से जरी वाढवलेस तरी मला काही हरकत नाहीये, पण तू किस्से सांग. अच्छा, ओके ओके. तर मी स्टार्ट आहे ना क्रिकेट म्हणजे मॅच पासून स्टार्ट करणार. ठीक आहे, आपले बिपिन भाई होते ते एक्सपायर झाले, त्यानंतर त्यांचा आठवणीत आपण बिपिन ट्रॉफी जे चषक आहे ते आपण ऑर्गनाईज केली प्रज्ञा ग्राउंड मध्ये. ठीक आहे, तर मला तिकडे एक चांगला एक आठवण आहे की क्वार्टर फायनल होती एव्हनच्या समोर आम्ही खेळत होतो, आणि तेव्हा मी बॅटिंगला उशीरच गेलेलो, पण आमच्या टीमला चेस करताना आम्हाला रन खूप अवघड होत होते. मग सडनली असा सीन क्रिएट झाला की मी नॉनस्ट्राईक वरती आहे आणि मी नॉनस्ट्राईक वरतीच राहिलो. मग सडनली माझी स्ट्राईक तेव्हा आली, 2 बॉल 3 होते आणि एक एज लागून आम्ही धावलो आणि स्ट्राईकला मी आलो, आणि तेव्हा कंपल्सरी मारायचाच होता 2 धावा, आणि तो बॉलर खूप एवढा चांगला टाकत होता. तर बिपिन ट्रॉफीच्या यामध्ये आम्ही इंटरमध्ये त्यामध्ये फायनलमध्ये आलेलो, तर त्यामध्ये बॉलरने ना खूप जोरात टाकला, त्याने बुंदा टाकला आणि मी बॉलकडे लक्ष होता माझ्याकडे, आणि मी फक्त बॉलच्या इकडे फक्त बॅट टाकली आणि मी खाली बघितला तर जे माती होती पूर्ण खड्डा झालेला, आणि मी जेव्हा वरती बघितला ना तर सगळे फ्रेंडचे टीम प्लेअर येऊन ना मला उचलला, बोललो काय आला, कारण मी खाली बघितला आणि बॉल तोपर्यंत टॅप 2 रन. ही मेमरी असे वाटते की बिपिनचा गेल्यानंतर आहे ना त्या टुर्नामेंटमध्ये मी काहीतरी केलं, मला असं वाटलं की ते मी डेडिकेट करतो बिपिन साठी, कारण माझा परफॉर्मन्स ते 1-2 साठी. कारण तर सडनली असं क्रिएट झाला की मी मातीमध्ये जेव्हा स्ट्रोक खेळला आणि खाली बघितला तर खड्डा झालेला, आणि जेव्हा वर बघितला तर सगळे मला अप्रिशिएट करत होते. तर मला तो खूप चांगली मेमरी वाटली. ओके, थँक्स टू जे ऑर्गनायझर आहे ज्यांनी बिपिन ट्रॉफी चालू केली. ओके, अजून असे काही किस्से भरत ऐक, ज्याला बिपिनचा एक एक किस्से मला असे ऐकायचे तुझ्याकडून, त्यासाठी मी वाट बघतो, म्हणून मी सेकंड पार्ट मध्ये हा प्रश्न ठेवला तुझ्यासाठी.
ओके ओके, म्हणजे मी नॉनस्टॉप बोलत राहू याचा अर्थ आहे? बोलत राहा बोलत राहा, तुझे एक एक किस्से जरी वाढले तरी काही हे नाही आहे आम्हाला. ओके, मला ऍक्च्युली एक किस्सा सांगायचा आहे की सडनली एक दोन दिवस अगोदर आपला संतोष गाडे जादूचा इंटरव्ह्यू झालेला, मी पाहिलेला ते. हा, तर त्यामध्ये असं सीन झालं की त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं की, आणि ते गोष्ट कोणाला माहित नव्हतं जास्त, की मी मॅथला जात होतो. ऍक्च्युली काय झालं, मलिकाची इकडे पठाणवाडीमध्ये सर्कल बाउंड्री होती, तर तिकडे मॅच मध्ये मला सोनू कधीपासून कॉल करत होता कारण मी बाईक चालवत होतो. तर सडनली पठाणवाडीच्या एंट्रन्सलाच माझी मोठी ऍक्सिडेंट झाली, त्यामध्ये माझा बाईकचा पूर्ण पुढचा पार्ट निघून गेला. मी लांब आय थिंक सो जाऊन पडलो, माझे सगळं पाय ब्लड विलेट, घुटणं घुडगं वगैरे सगळं माझं ब्लडनी हे झालं वगैरे, आणि माझा पाय मुरगडला. आणि हे सगळी गोष्ट जादूनी शेअर केलेला, जादू बोलतो आपण, ऐसे तो फेमस आहे त्या नावानी, संतोष गाडे. हा, तर त्यांनी हे गोष्ट शेअर केलेली, तर मला पण त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे कारण की सेम किस्सा त्याच्याबरोबर पण झालाय आणि त्याचा प्रूफ तू स्वतः आहे. मी बरोबर ना, मी स्वतः त्या टॉपिक वरती येणार होतो. असं आहे, तो इतक्या मोठ्या, कारण तो इतक्या मोठ्या मनाचा आहे ना, त्याने प्रशांत तांबेचा हा किस्सा सांगितला, भरत तुझा सांगितला, पण त्याने तो स्वतःचा किस्सा नाही सांगितला. असं आहे, तेच मी विचार करतोय की त्याने स्वतःचा का नाव घेतला. तर मी बोललो की माझा जेव्हा पण इंटरव्ह्यू होईल ना, तर मी हे किस्सा जरा डिस्कस करेन वगैरे. तर बोलायचं असं आहे की ते लोक म्हणजे तू आणि संतोष ते दोघं ना 7 नंबर किंवा आरे मध्ये कुठेतरी खेळायला जात होते, आणि तुम्ही लोकांनी रायडिंग केली काय केली ते माहिती नाही आम्हाला. हा, आणि तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला चालायला जमत नव्हता, असा म्हणजे ऍक्सिडेंट असं झालेला की एक कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडलाय, त्याला उचलायला कोण नाही आहे आणि दुसरा कोणाला शोधतोय, अरे आहे की जिवंत आहे की गेला. तरी सुद्धा तुम्ही लोक ग्राउंड मध्ये जाऊन परफॉर्मन्स दिला आणि चांगलं काही क्रिकेट खेळला वगैरे, तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे बघायला गेला तर तुमच्याकडे पण खूप चांगलीच होती आणि सगळ्यांकडे असते, कारण की क्रिकेट असा आवडता खेळ आहे ज्याच्यासाठी माणूस काहीच करू शकतो. ज्याच्या मनात क्रिकेट आहे ना, ज्याच्या मनात क्रिकेट आहे ना, तो त्यासाठी काहीच करू शकतो. तर मला ही किस्सा पण खूप आवडला जेव्हा मला कळला की जे आपले जादू साहेब जे इंटरव्ह्यू मध्ये बोलताय स्वतःवर पण झाले, तरी पण ते अजून पण भरपूर काही किस्से म्हणजे बोलायला गेला तर भरपूर टाइम पण आपला कमी पडेल, पण मला जेवढे पण आठवण येणार मी ते सगळे गोष्ट बोलत राहणार. ठीक आहे, म्हणजे मी तुला एवढा काही त्रास द्यायला हे नाही करणार. त्रास नाही, एवढं मला शिकायचंय तुझ्याकडनं भरत, कारण का मी तुला तितकं बघितलंय प्लेअर म्हणून, की मला पण असं वाटतं की भरत सारखा प्लेअर व्हावं किंवा काय, तितकं डेडिकेशन माझ्या टीम. अरे नाही नाही बाबा, भरतने दिलंय किंवा काय बघा असं मला वाटतं. बघा मी बघा या इंटरव्ह्यू मध्ये ना जे होस्ट आहेत किंवा जे गेस्ट आहेत किंवा ज्यांनी हे कमिटी ऑर्गनाइज रेडी केली आहे बनवली आहे, ते सगळे खूप चांगले क्रिकेटर आहेत, आणि जे ऑनलाईन येऊन बघतात आहे, जे मॅसेज करतात आहे, ते पण खूप चांगले क्रिकेट खेळतात कारण ते क्रिकेट बद्दलच जॉईंट आहे ते. हा, तर यामध्ये कोण चांगला कोण नाही, चांगले चांगलेच क्रिकेटर वगैरे. तर हेच बोलायचं होतं की असे भरपूर काही मेमरीज आहेत जे फ्रेंड्स टीमच्या सोबत आहे किंवा जलसाच्या सोबत आहे किंवा पठाणवाडीच्या टीम मध्ये पण खेळलोय त्यांच्या बरोबर पण आहे वगैरे. असं एक किस्सा असा आहे की मी फ्रेंड्स टीम मध्ये खेळत होतो आणि मी असं झालेला की माझा गेम असा झाला की सर्कल बाउंड्री मध्ये म्हणजे सगळे प्लेयर लोकांना माहिती पडलं की भरतचा ट्रेडमार्क काय आहे करून, की भरत बॅटिंगला गेला सर्कल बाउंड्री मध्ये तर बाहेरून कॉल यायचा आता रिव्हर्सिव्ह, आणि मी पटकन रिव्हर्सिव्ह 4 मारायचो, आता स्वीप 4, मग आता स्वीप 4 मारायचो, मग नंतर पुढे चार्ज करून पुढे जायचो, म्हणजे असं होतं. तर हे ऑब्झर्वेशन आहे ना जलसाचा, आपलं जे सुहास आहे, सुहासला मी एक त्याचा अगोदर शेअर करायचा अगोदर एक गोष्ट बोलणार की मी जेव्हा बाहेर पडायला लागलो ना, बाहेर म्हणजे सेंट्रल साईडला कुठे वगैरे, किंवा फ्रेंड्स मधून पण जायचो किंवा कुठे पण जायचो किंवा नोटीस करायचो किंवा अगोदर कामा एकटामध्ये जीएनएस मध्ये खेळायचो, तर बाहेर गेला की ते टीम विचारायचे टीम कुठला, तर आम्ही नाव सांगायचो की अरे जीएनएस किंवा चॅलेंजर बॉईज किंवा कामा एकता, तर कुठून आले मालाड, मालाड अच्छा जलसा तिकडे राहते तिकडनं आली आहे. हा, तर असं नाव घ्यायचे. म्हणजे बोलायचं तात्पर्य काय माहिती का, सुहासने ना मालाड क्रिकेटमध्ये बॉक्सचा लेवल एवढा वाढवला आणि बाहेर जाऊन एवढं काही केलं ना, म्हणजे बोलायला गेलं तर मालाडचं नाव
मी डेडिकेट सुवातलाच करणार, कारण की मलाडचं नाव पूर्ण बॉम्बे मध्ये किंवा सेंट्रल साइड मध्ये पसरवायचं काम आहे ना सुवातनीच केलंय. मी हे त्या गोष्टीसाठी त्याला धन्यवाद की त्या लेवलचं त्याने क्रिकेट मालाड मध्ये जपून पण ठेवलं, आणि नुसतं खेळलं नाही त्याने जपून पण ठेवलं, आजही त्यांचं नाव इतकं नावाजलं आहे आणि त्या लेवलचे क्रिकेट खेळतात, त्यासाठी खूपच धन्यवाद त्याच्यासाठी. हो हो. आणि मग सुहास मला ऑब्झर्व करत होता, जसं आपण पुढच्या म्हणजे मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण बोललो ऑब्झर्वेशन गरजेचं आहे की नाही वगैरे, तर सुहास मला ऑब्झर्व करत होता की जेव्हा पण मी फ्रेंड साठी कुठेही परफॉर्मन्स करायचो तर मोस्ट ऑफ द टाइम जलसाची एंट्री तिकडे असायची, तर ते ऑब्झर्व करायचं. मग सडनली सुहासनी मला ना एकदा मला फोन करून सांगितलं की भरत असं असं आहे, मॅच खेळायला येशील का करून वगैरे. तर मी पण म्हणजे मनात मला खूप चांगलं वाटत होता की चांगले, जेव्हा आपल्याला चांगली टीम बोलवते ना तर खूप बरं वाटतं की अरे हा मला चांगल्या टीम मध्ये खेळायला भेटेल, परफॉर्म करायला भेटेल वगैरे. तर त्यावेळी ना सुहासनी माझ्यावर खूप ट्रस्ट दाखवला. मला आम्ही कांजुरमा किंवा कुठल्या तरी सेंट्रल साइडला गेलो होतो, तिकडे जॉर्जच्या समोरच सुहासनी मला आहे ना भाविन सोबत आहे ना पाठवून दिला ओपनिंगला, आणि तिकडे आम्ही जॉर्जच्या समोर खूप चांगली बॅटिंग केली, भाविननी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली आणि आम्ही त्यांना हरवला. आणि खूप आनंद वाटला की सेंट्रल साइडला पण माझा क्रिकेट जरा चालू झालेला, कारण आम्ही तिकडे जायला लागलो. असं नाही की फर्स्ट टाइम गेलेलो, फ्रेंच टीमनी पण खूप एंट्री टाकली तिकडे, आम्ही गेलोय तिकडे आणि खेळलोय वगैरे. पण बोलतात ना की यार एक चांगली टीम मध्ये जेव्हा आपण नवीन जातो तो लवकर चान्स नाही भेटत ओपनिंगला, पण सुहासनी एवढं ट्रस्ट दाखवला आणि मी त्या ट्रस्ट वरती माझा जेवढा पण 100% द्यायचं होता ते प्रयत्न केला, आणि ते टुर्नामेंट खूप चांगली आठवणत आहे. आणि एक प्रमाणे मी सुहासला थँक्यू पण बोलणार की ह्यासाठी की त्यांनी खूपच चांगलं मालाडसाठी खूपच चांगली काय केलंय, त्यासाठी धन्यवाद त्याला पण. अजून असे काही किस्से भरत, कारण एक तू फक्त दोनच किस्से सांगितले भरत, आम्ही भरपूर जण वेट करतो तुझ्या किस्स्यांसाठी, बस बाकी काही नाही. एक हसवण्याचा एक प्रयत्न आहे, ठीक आहे, ज्याच्याबद्दल पण किंवा सांगत असेल तो राग मानू नका, कारण फक्त आपण एक जोक सपाट किंवा काय हे घेऊन आपण क्लिअर आहे ना, क्लिअर आवाज येतोय. हो हो, क्लिअर आवाज येतोय, तू बोल. हा, असं किस्सा झालं की फ्रेंड्स टीम मध्ये ना असं किस्सा आला की आम्ही ना भरपूर वेळा हारत होतो, म्हणजे आम्ही सगळे प्लेअर ना 100% देत होतो, काही भरपूर काही म्हणजे जेवढा मेहनत लागते ना तेवढा 100% एव्हरी प्लेअर देत होता. जसं की आमच्या टीम मध्ये मी नाव सांगतो, जसं की होल्डी झाला, मग नंतर आपला पद्या झाला, आपला प्रदीप भोईर, मग नंतर पिंट्या झाला, मग नंतर अल्ला नायक तो झाला, मग नंतर आमचा डब्बू झाला, डब्बू, मग नंतर टैबू झाला, म्हणजे भरपूर जेव्हा मध्ये आता छगन पण आपल्या आमच्या मध्ये इन झालेला. तर हे लोकांनी ना एवढा एफर्ट लावला, तेव्हा छगन नव्हता आय थिंक सो, पण छगन नंतर आला फ्रेंड्स मध्ये, मग नंतर आम्ही एवढा प्रयत्न करत होतो ना कुठेही टुर्नामेंट आम्ही हातातले हारायचो वगैरे. मग नंतर आम्ही बोलायचो काय होतो यार, लिंबू फिरवला वाटतं कोणीतरी, नारळ फोडावं लागेल, असं असं भरपूर काही गोष्ट झाली. मग सडनली काय झालं माहितीये का, आमच्याकडे तीनच बॉलर होते तेव्हा, सोनू टाकायचा, होल्टी टाकायचा, मग नंतर आमच्यामध्ये ऑप्शन मध्ये कधी अली टाकायचा तर कधी कोणतरी टाकायचा. हा, तेव्हा अनिल पण होता. तर सडनली असा किस्सा झाला की आमचा बॉलर शॉर्ट पडला, होल्डीचा काहीतरी गावी काम निघाला आणि तो गावी गेला. मग नंतर काय झालं, त्यांच्या नंतर पुढच्या वीक मध्ये आम्ही कंटिन्युअस ट्रॉफी जिंकलो. हा, नंतर ना आमच्या टीम मध्ये कोणीतरी ना होल्डीला फोन केला आणि होल्डीला फोन करून सांगतो ए भाई तू गाव में रे, हमको समझ में आ गया हमारे पे लिंबू कैसे फिरी हुई थी. Okay. तो बोलला तू वहीं पर रे, तब तक हम लोग सब कवर कर लेंगे यहाँ पर. तर हा किस्सा घडलेला, मी होल्डी पण बघत असेल किंवा तो बघत असेल तर मी त्याला असं बोलतोय की हा फक्त एक एन्जॉयमेंट साठी आम्ही ते क्रिएट केलेला, असं नाही की तुला आम्ही बोललेलो की तू लिंबू पिरवलाय किंवा टीम साठी, असं काहीच नाहीये. फक्त एक किस्सा झालेला की आम्ही त्यावेळी ग्राउंड मध्ये पोट पकडून हसत होतो.
म्हणजे ते लिमिटेड नाही आहे, ते सोनूबाई असू दे कोण पण असू दे सगळे जोर जोरात हसत होते आणि आम्हाला ते किस्स्यामध्ये पण भरपूर मजा आली वगैरे. नंतर हा बोल ना बोल ना. हा नाही नाही ओके कंटिन्यू. अरे आता असं जसं तू बोललास ना की हा लिंबू वगैरे फिरवला असंच म्हणजे आम्ही पण खेळलोय किंवा काय म्हणजे एक थोडंफार एक बोलतात की देवभावना असते किंवा काय असं प्रत्येक टीम मध्ये असतं की यार तेव्हा जरा होऊन दे रे होऊन दे असं. आम्ही पण असं नाही की नारळ वगैरे चढवलेत आम्ही देवा पुढे असं असं आम्ही पण केलंय. त्यामुळे थोडंफार तू भले काही असून दे एक हे असतं ना की बोलतात की सॉफ्टकॉर्न असतं की मनामध्ये की नाही काहीतरी चांगलं घडलं पाहिजे असं एक त्यानंतर भले काही असून दे की तुम्ही पॉझिटिव्ह वेने तरी गेला असणार असं त्या टुर्नामेंट नंतर असं पुढे बोल तू अजून काहीतरी बोलत होता पुढे मी तुला स्टॉप केलं मध्ये सॉरी. नाही सॉरी कसला कसं माहितीये का ऍक्च्युली मी या पार्ट मध्ये भरपूर बोलते तू काहीच बोलत नाही म्हणून मी तुला बोलतो असं झालं. म्हणजे माझा बोलायचा तात्पर्य काय होता माहितीये का असं नव्हता की होल्डी गेला तर मग होल्डी आल्यानंतर त्याने ना अशी अप्रतिम गोलंदाजी केली आहे ना टुर्नामेंटमध्ये खूपच चांगली. आय थिंक सो मला वाटतं ना तो लिंबू फिरवायला गावी गेलेला असं वाटतंय स्वतःवर पण आणि टीम वरती पण आणि ते इफेक्ट तिकडनं इकडे दिसायला लागला. म्हणजे तू आता थोडंफार डिप्लोमॅटिक आन्सर देतोय सा मला असं वाटतंय कारण तू असं बोलतोय असं एक साइड ने त्याला ब्लेम पण करतोय आणि एक साइड ने तू असं बोलतोय नाही उलट तो तिकडे लिंबूचं जे होतं ते उतारा मारायला गेलेला. अरे नाही असं नंतर कसं माहितीये भरपूर दिवसानंतर आमचं असं बोलणं झालेलं कारण आम्ही त्या दिवशी तर खूप त्याची खिल्ली उडवली पण थोड्या दिवसानंतर आम्ही हे डिस्कस केलेलं की अरे आय थिंक सो ते करू शकतो वगैरे तिकडे असं झालं असेल म्हणजे मस्ती असा जोक सपाटत होता आमचा ती गोष्ट. ओके ओके चालेल भरत चांगले. तू अजून काय तुला काय असं किस्सा वगैरे शेअर करायचा असेल तर तू करू शकतो अजून आपल्याकडे आहे वेळ तसं काही नाही तुझ्यावरती. हा मला ऍक्च्युली बोलायचं होतं की मला पिंट्या बरोबर पिंट्याच्या बद्दल काहीतरी बोलायचं होतं कारण एक टाइम एक वेळ होती की आमच्याकडे बाईक नव्हती पिंट्याकडे होती पण पिंट्या कधी यायचं की घेऊन किंवा नाही यायचं पण त्याच्या बरोबर पण माझी खूप मेमरी आहे कारण की ना टुर्नामेंट आहे ना एक दीड वाजता संपून जायचा संडेला म्हणजे सॅटर्डे पूर्ण दिवस खेळून संडे पूर्ण दिवस खेळून रात्री आहे ना 12-1 वाजेपर्यंत टुर्नामेंट संपायचा तर आमच्याकडे गाडी नाही आणि मी तर गोरे म्हणजे मला गोरेगावच्या इकडेच राहायचो तर मी तर वॉकिंग पण रात्री जाऊ पण पिंट्या कसं जाणार कारण तो चांदिवलीमध्ये म्हणजे शिफ्ट झालेला मालाडवरनं कसं जायचं तर पिंट्या आणि मी आम्ही जात होतो बाहेर वगैरे तर पिंट्या बोलला की आता मी कसं जाणार आहे ते वगैरे मग तर पिंट्या मला बोलला की भरत तू थांबशील का वगैरे आणि मी बोललो त्याला भावा तुझ्यासाठी काय पण मग आम्ही रात्री 1:30-2 वाजल्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही मी बस स्टॉप मध्ये बसून राहायचो आणि तिकडे चाय बिस्किट घेऊन घेऊन आम्ही पूर्ण दिवस काढायचो म्हणजे पूर्ण रात्र काढायचो आणि सकाळपर्यंत बसायचो आणि सकाळी तो गाडी आपला कुठलाही गाडी वगैरे बस वगैरे आली की ते बसून वगैरे निघून जायचो तर म्हणजे ना रात्रीचा पार्टनर खूप चांगला होता पिंट्या माझ्यासोबत वगैरे आणि आम्ही खूप काही गोष्ट शेअर करायचो एकमेकांशी टीम बद्दल करायचो किंवा पर्सनल लाईफ बद्दल करायचो आणि भरपूर अशी मेमरी होती त्याच्याबद्दल पण वगैरे. तसाही टॅबू झाला की टुर्नामेंट मध्ये काय आम्हाला ब्रेक भेटला तर बाहेर जाऊन पर्सनल गोष्टी शेअर करायचो काही वगैरे कसंही असू दे म्हणजे असं आपण बोलायला गेलं आपली टीम आहे तर फक्त क्रिकेटशी मतलब नव्हता ते बोलतात ना आपले भाऊ झाले किंवा आपले फॅमिली मेंबर झाले ते बनवून सगळं शेअर करायचे भरपूर काही गोष्टी वगैरे होती वगैरे आणि एक चांगली मेमरी क्रिएट झालेली क्रिएट झाली आहे आणि होणार पण बहुतेक पुढे वगैरे फ्रेंड्स चीनच्या समोर वगैरे कारण एवढं वर्ष मी कुठल्याही टीम मध्ये थांबलो नाही ज्या त्या टीम मध्ये थांबलो आणि हा फ्रेंड्स टीमनी मला नाव दिला मी हे बोलू शकतो कारण स्वतः म्हणजे छाती ठोकून बोलू शकतो की फ्रेंड्स टीमनी मला हे नाव बाहेर दिलं की भरत एक चांगला क्रिकेटर कारण की सोनूनी ना एक प्लॅटफॉर्म मला दिला चांगला कारण माझ्याकडे जे टॅलेंट होता ते शो करायला माझ्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता मी छोट्या मोठ्या इकडे इकडे तिकडे खेळायचो कधीतरी आलो तरी मोठा तर ठीक आहे पण कंटिन्युअस नव्हतं पण सोनूने एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला मला की जा तिकडे परफॉर्म कर आपला टॅलेंट जे दाखव वगैरे कर तर मी भरपूर काही ठिकाणी त्यांनी सोनूने चान्स दिला मी परफॉर्म केला खूप चांगले आठवणीत आहेत
या जे 9-10 वर्ष झालेत, 9 वर्ष झालेत फ्रेंडशिप मध्ये वगैरे, आय होप पुढे पण आम्ही असंच खेळू. आय थिंक सो, मला माझी इच्छा आहे की 9 वर्ष फक्त फ्रेंडशिप सोबत खेळलोय असं तरी 2-3 टुर्नामेंट असा असायला पाहिजे की आपण रायव्हलरी म्हणून खेळूया समोर वगैरे म्हणून. कारण की कसं असतं माहितीये का, आपण एवढं वर्ष टीम सोबतच असतो पण सडनली कसं असतं माहितीये, जेव्हा एकमेकांच्या समोर येतो ना तेव्हा जरा खूप चांगली मजा येते. कारण आपण चांगल्या प्रमाणे ओळखतो कारण आपण त्यांना कीपिंग केलेली आहे, त्यांना फिल्डिंग केली आहे, स्ट्रॅटेजी माहिती असते, बॉलिंग स्टाईल माहिती असते, कुठले कट टाकतात. मग त्यामध्ये काय असतं माहितीये का, असं बोलायला गेलं तर म्हणजे बोलतात ना असं नाही की भांडण काय कारण, त्यामध्ये कॉम्पिटिशन चालतं वाढतं. कारण जेव्हा आपल्याला माहिती असतं की हा कुंदन काय टाकतो किंवा जादू काय टाकतो किंवा तुला माहिती आहे ना आपले सचिन सर कोण, माहिती आहे तो काय बॉलिंग करतो, तो काय बॅटिंग करतो असं, तर आपल्याला जेव्हा कळतं ना तेव्हा कॉम्पिटिशन वाढतं, तर तेव्हा आपल्याला मजा येते त्यामध्ये. मला बघूया फ्युचरमध्ये कधीतरी खेळायला भेटला तर अगेन्स्ट मध्ये मजा येईल. ओके, मग असंच मला तुला एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारायचा आहे, बघूया तू उत्तर देतो की नाही देतो, तो तुझा पार्ट आहे, तो तू डिप्लोमॅटिक पण घेऊ शकतो आम्ही त्या बाबतीला. अशी कोणती तुझी अशी ड्रीम टीम आहे की म्हणजे आता जर फ्रेंड शिवाय की नेक्स्ट सीझन असं तुला वाटतंय की तू त्यांच्याशी खेळू, त्यांच्यामध्ये खेळण्याची इच्छा आहे वगैरे किंवा काय? आता सगळं लाईव्ह बघतायत, जलसा आहेत, IFF वाले आहेत, परत आर्यन्स वाले, सगळ्यांना इच्छा आहे की म्हणजे असं फ्रेंड्स टीम सोडून तुझी अशी कोणती ड्रीम टीम आहे की त्यांच्याबरोबर त्यांच्यामधून खेळायचं तुला असं? ऍक्च्युली माझी इच्छा होती ओंकार सोबत खेळायची. कारण की काय माहिती होता की सडनली त्यावेळी ना जेव्हा मी बघितला, जेव्हा माझी इच्छा ओपन झाली ना की या टीम मध्ये खेळायचं, तेव्हा आहे ना ओंकार मध्ये ना दीपू होता, अब्बू ऍड झालेला, तुषार तिकडे होता, प्रशांत तिकडे होता, शैलेश खेडेकर तिकडे होता, म्हणजे A to Z. तो आणि अजून 2-3 प्लेयर जे इकडे जम्बो किंवा अष्टविनायक यामध्ये होते ते सगळं एकत्र आलेले एका वेळी आलेले. तर तेव्हा मला असं वाटलेला की हे जे जंगल आहे यामध्ये जे 9-10 शेर फिरतात आहे त्यामध्ये मी आपला पण नाव शेर सारखं कोणीतरी घ्यावं अशी इच्छा होती. आणि तिकडे त्या टीम मध्ये जाऊन परफॉर्म करून लोक पण बोलायला, म्हणजे टॅलेंट दाखवल्यानंतर बोलले असते की अरे हा चांगला बॅट्समन आहे अशी इच्छा होती. कारण की एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण आपलं नाव बाहेर काढणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं, खूप डिफिकल्ट असतं. पण तू हे झालंस, तू जे हे सांगतोयस ते की तुझी इच्छा होती, पण नेक्स्ट सीझनचं मी विचारतोय, इन फ्युचरचं विचारतोय. तू जसं बोललास ना भरत त्या विचारतोय, म्हणून बोललो हा डिप्लोमॅटिकच आहे, हा डिप्लोमॅटिकच आहे आंसर वगैरे. कसं असतं माहिती, माझा मोटो ना एकच आहे, लोकांना वाईट वाटेल किंवा चांगला वाटेल माहिती नाही मला, पण माझा एक मोटो हाच आहे की मी जेव्हा संडेला बाहेर पडतो ना किंवा बॅट घेऊन किंवा शूज घालून वगैरे, तर माझ्या मनात एवढीच इच्छा असते की मला क्रिकेट खेळायचं आहे. ठीक आहे, माझ्या जे पण डिपार्टमेंट असेल, बॅटिंग असेल किंवा फिल्डिंग असेल, तर त्या दोन डिपार्टमेंटमध्ये माझा काहीतरी असा शेअर असावं हो की त्या टीमला वाटायला पाहिजे की हा भरत काहीतरी कंट्रीब्युट करतोय. तर माझी इच्छा हाच आहे की अरे कुठेतरी भेटावं. तर मी हा प्रयत्न असंच करतो की मला कुठलाही टीम भेटू दे, मला माझा परफॉर्मन्स दाखवायचा चान्स द्यायलाच पाहिजे. करून पण मी असं पण बोलू शकतो की प्रत्येक टीम मध्ये कुठेतरी गेला आपण, किंवा जलसा असो, फ्रेंड्स असो, किंवा गमरे बॉईज असो, किंवा आर्यन्स असो, किंवा IFF असो, जेव्हा पण आपण कुठल्या नवीन टीम मध्ये जातो वगैरे, तर मोस्ट ऑफ द टाइम कसं असतं माहिती, भरपूर वेळा बॅटिंग भेटत नाही लवकर, किंवा बॉलर असो तर बॉलर भेटत नाही वगैरे. असं नाही की आपण सेल्फिश असो किंवा असं, पण मनात असतं एक क्रिकेटरचा की अरे मला काहीतरी रोल अदा करायचा आहे त्यामध्ये वगैरे. असं बघायला गेलं तर लेदर क्रिकेटमध्ये मी पण 2 वर्ष पाणी देत राहिलोय, 12th पण राहिले, म्हणजे 2 वर्ष नंतर लेदर क्रिकेट माझा चालू झाला. तर लोक आता अप्रिशिएट करतात, खूप चांगलं बोलतात की लेदर क्रिकेट पण खूप चांगलं खेळतो वगैरे करून. तर इच्छा जे असते कारण तिकडेही इथेही काहीतरी करावं करून. चांगली गोष्ट आहे भरत, मला माहितीच होतं की तू याचं डिप्लोमॅटिकच आन्सर देणार, तू ह्या गोष्टीसाठी बोलणार नाही, पण नेक्स्ट सीझन बघतील, पब्लिक बघेलच तुला, तू कुठून खेळतोय, फ्रेंड्स मधून खेळतोय की दुसऱ्या टीम मधून खेळतोय, ते सगळ्या जग जाहीर होईलच त्या गोष्टीसाठी.
त्यासाठी आम्ही वेट करूच, नाही असं नाही. परत मला आता तुला पुढचं, आता जर तुला अजून काही किस्से वगैरे शेअर करायचे असतील तू नक्की करू शकतो, नाहीतर आपण पुढच्या सेगमेंटला जाऊ. अजून काही प्रश्न असतील तर विचार. नाही नाही, मी तर भरपूर काही गोष्ट जे माझ्या डोक्यात आले, मनात आले, मी ते शेअर केले. तर तुझे प्रश्न विचार, मला सडनली मध्ये आला तर मी नक्की शेअर करेन. ओके, आता मला तुला असं विचारायचंय भरत, की क्रिटिसिजम तू ह्या गोष्टीला कसं बघतोस? कारण का जेव्हा तू खेळतोस क्रिकेट, ठीक आहे, तर असं नाही यार की दरवेळेला तुझा 100% जाणार. 100% जरी दिलास तू, असं नाही, त्यावेळी परफॉर्मन्स निघणार नाही निघणार डिपेंड आहे, असं आहे. बरोबर. तर मग ते कसं आहे, तू ह्या क्रिटिसिजम ह्या गोष्टीला कसं बघतोस तू? म्हणजे बोलायला गेलं ना असं की प्रत्येक क्रिकेटरचा ना एक एक क्लास असतो, ठीक आहे, एक क्लास असतो. त्यामध्ये कसं असतं, एक एक वर्ड असतं फॉर्म, की त्या फॉर्म मध्ये आहे की नाही. आणि हा एक आहे ना स्टेप आहे आपल्याकडे, म्हणजे एक सीडी बोलतो ना स्टेअर केस, चढाव उतार चढाव उतार होत राहतो वगैरे. तर ते क्रिकेटचा पार्टच आहे की यामध्ये तुझा कधी बॅटिंग होणार की नाही होणार, किंवा बॉलिंग होणार की नाही होणार, लोक बाहेरनं बोलणार किंवा टीमचेही स्वतः प्लेअर बोलणार, अरे काय बॉलिंग टाकतो, असं असं करून क्रिटिसिजम भरपूर चालतं, आतले असो बाहेर असो ते वगैरे. पण मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जेव्हा पण ही गोष्ट आपल्याकडून घडते ना, तेव्हा एकच लक्ष ठेवायचं की ना आपण जे चुकी करतोय ना त्याला नोट करायचं आणि त्यावरती वर्क करून ना नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये ना ते कन्फर्म आहे ना ते चांगलं करून दाखवायचं. म्हणजे आणि असं पण नाही की, आणि एक गोष्ट अजून बोलायचं आहे की जेव्हा आपण टुर्नामेंट खेळतो मॅच खेळतो ना, तो लोक बोलतात की अरे क्या बॉलिंग कर रहा है, क्या बॅटिंग कर रहा है, हार गया तुम लोग का टीम हार गया. पण माझ्याप्रमाणे काय आहे माहिती का, कुठली टीम हारत नाही. कसं आहे माहिती, ती कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये जाते, ती एक तर जिंकते नाहीतर तिकडनं काहीतरी शिकतात. हे दोनच गोष्ट आहे, हारत नाही कारण की ते कोशिश करत आहे, तिकडे कोशिश करत आहे म्हणजे असं ते हारत नाही, ते कुठेतरी करतात. पण माझ्याप्रमाणे ना क्रिकेटमध्ये हार नाहीये, एक एक जिंकतो आणि एक डायरेक्ट आपला कोशिश करतो, त्यामधून काहीतरी शिकतो आणि परत कोशिश करतो. चांगलं भरत, खूपच चांगलं बोलतोयस तू, आणि ऐकावं असं वाटतंय रेग्युलर, म्हणजे असं तुझे जे त्या फ्लोला बोलतोयस, खरंच असं वाटतंय की तुझ्याकडे नॉलेजचा भंडार आहे क्रिकेटच्या बाबतीत किंवा काय, चांगल्या गोष्टी आमच्या बरोबर शेअर करतोयस. मला आता पुढे विचारायचं आहे, हे सगळं झालं आपलं, आपण इतकं वेळ गप्पा मारतोय, आता जर तुला जर तुझी ड्रीम 9 ड्रीम 11 अशी सिलेक्ट करायला गेलीस पूर्ण मालाड मधून किंवा काय, तर तू काय सिलेक्ट करशील? ड्रीम 9 म्हणजे खूप हे कॉम्प्लिकेटेड केला, कारण मालाडमध्ये ना मालाडमध्ये असे असे मी क्रिकेटर बघितले की, आणि आता सुद्धा आता करंट मध्ये म्हणजे बोलायला गेला लेजेंडरी झालेत, किंवा आपण ज्या फॉर्मॅट प्रमाणे मी सांगू शकतो की लेजेंडरी झाले किंवा सुपरस्टार झाले किंवा रायझिंग स्टार झाले, ते ह्यामध्ये ना भरपूर टॅलेंट भरून भरून ना उमळलेलं आहे आता, कारण ह्याच्यासाठी क्रिकेटसाठी खूप क्रेज झालाय. आणि मी माझी ड्रीम 9 चूज करणार ना, त्यामध्ये मी त्यामध्ये लेजेंडरी पण टाकलेले आहेत. नंतर हा कारण मी ड्रीम 9 माझी मी सिलेक्ट करून अगोदर ठेवली, कारण मी विचार केलेलाच की अरे सपोज मी माझा 9 प्लेअर घेऊन खेळणार तर कुठले कुठले घेऊन खेळणार. त्यामध्ये मी सांगू शकतो पहिल्या ना मी फ्रेंड टीमचा मनोजचा घेईल ऍज अ बॅट्समॅन, आणि मी तिला सुद्धा ही कॅप्टनशिप ही देईन की त्या टीमचा तू कॅप्टनशिप कर. नंतर सेकंड नाव मी घेणार आपला, मला एक स्पिन बॉलर खूप आवडतो, कारण मी सडनली आता आहे ना मध्येच 3-4 दिवस अगोदर आहे ना त्याला मी बॅटिंग करत होतो आणि तो ऑफ स्पिन टाकायचा की लेग स्पिन टाकायचं मला कळत होतं. जेव्हा मी त्याचे बोटो बघतोय आणि नन अनदर रॅन तो आपला संतोष गाडे जादू, कारण की त्याची बॉलिंग बोलतात ना पेवर स्पिन मध्ये दोन स्पीड कट खूपच चांगला करतो वगैरे. तर माझ्या टीम मध्ये मी जादूला ही चान्स देईन वगैरे, चान्स नाही तो मला चान्स देईल माझ्या टीम मध्ये खेळून वगैरे. आणि कांदिवली बॉईज मधून फ्रेंड टीम मध्ये एक चांगला उभरतला म्हणजे रायझिंग स्टार आलेला प्रदीप भोईर पद्या, मी त्याच्या बॅटिंगचं खूप म्हणजे हे आहे, कारण जेव्हा जेव्हा मी लीड करत होतो ना मध्ये मध्ये मला लिडिंगला दिलेला फ्रेंड टीमनी, तेव्हा माझा ओपनिंग पेअर मध्ये पिंट्या आणि तो पद्याच असायचा. तर माझ्या ड्रीम 9 मध्ये पद्या एक आहे, आणि तू शॉक होशील कारण की जेव्हा मी मला माहित नव्हतं की तू माझा इंटरव्ह्यू घेणार आहेस करून, पण माझी ड्रीम 9 तेव्हाच रेडी होती आणि
माझा फोर्थ पोझिशनला प्लेअर तूच होता. नाही नाही चुकीचं बोलताय तू. आज मी तुझा इंटरव्ह्यू घेतो म्हणून माझं नाव नको घेऊ बरं. नाही 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 मी मी ह्या ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये मी तुला लिस्ट दाखवू शकतो जे मी लिहून ठेवलं अगोदरच लिहून ठेवलेलं. नाही नाही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे चालेल. थँक्यू माझं नाव घेतल्याबद्दल. असं नाही मी तुझा गेम बघितलाय. ठीक आहे असं नाही की मी असं तू इंटरव्ह्यू घेतोय तुझं नाव घेतोय वगैरे करून. मी बघितलंय गेम वगैरे आणि मी जरा कॅल्क्युलेशन करूनच मी माझी टीम चूज केली आहे बॅलन्स करून की मला ऑलराऊंडर पण पाहिजे, मला बॉलर ही पाहिजे आणि मला असं असं करून प्लेअर पाहिजे की जी माझी टीम पूर्ण पॅक व्हायला पाहिजे. तर माझा नेक्स्ट फिल्डर असणार जलसा मधला दिन्या, मालाड मधला दिन्या. मग नंतर अजून एक ऑलराऊंडरला घेणार मी तो एक मिनिट होल्ड. ओके हा तर अजून मालाड मधला एक आहे विनोद अटारे. अंडर बॉलर आहे होल्डी, तो फ्रेंडशिप मधला आहे कारण मी भरपूर वर्ष त्याच्या बरोबर खेळलोय मला माहिती आहे. त्याच्याकडे दोन कट आहेत, चांगला बॅटिंगही करतो फिल्डिंगही चांगली करतो वगैरे. मग नंतर रायझिंग स्टार मधून मी आयएफएम मधून बबनला उचलणार कारण तोही खूप चांगली बॅटिंग करतोय वगैरे. मग नंतर एक आठ प्लेयर झाले आणि नवा प्लेयर मी स्वतःला नॉमिनेट करणार त्यामध्ये आणि हेच माझी ड्रीम नाईन असणार कारण ह्यामध्ये मी ऑलराऊंडर घेतले, बॉलर्स घेतले आणि ऍज अ मला बॅलन्स टीम अशी वाटते की मी हा हे घेऊन मी खेळू शकतो करून. ठीक आहे. ह्या बाबतीत अजून मला एक बोलायचं आहे भरत की आम्हाला तुझी अजून एक तुझा एक पैलू असा बघायला मिळतो की तू एक उत्तम असा अभ्यासू खेळाडू आहेस की तू सगळं जे आहे ते कॅल्क्युलेशन करून सगळं ऑब्झर्वेशन करून आज तू ड्रीम नाईन पण जी निवडली आहेस किंवा काय असं आम्हाला वाटतंय की तुझ्या अभ्यासातून कळतंय की तू एक अभ्यास करून आलायस, तू अगोदरच सगळं हे सिलेक्ट करून ठेवलंयस. म्हणजे एक तुझं एक व्यक्तिमत्व एक पैलू आम्हाला अजून माहिती पडतं की तू एक अभ्यासू असा खेळाडू आहेस. अजून हे तुझं एक व्यक्तिमत्व आम्हाला माहिती पडलं या गोष्टीमधून. चांगली गोष्ट आहे भरत, ह्या गोष्टीसाठी तुला हॅट्स ऑफ. आता पुढे जाऊया आपण भरत की आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे आता आपले लास्टचे शेवटचे दोन तीन प्रश्न आहेत, आपण ते विचारूया आणि इंटरव्ह्यू एंड करूया. तुला विचारायचं आहे आता सध्या आपण लॉकडाऊन जवळपास 3-1 महिने लॉकडाऊन मध्ये आहे किंवा काय आहे कोरोना आहे या बाबतीत तुझं काय म्हणजे आता बोलू तितकं कमी आहे सगळ्यांना माहिती आहे आपण तर डॉक्टर नाही किंवा काय नाही पण कुठून ना कुठून बोलून वाचून वगैरे ज्या गोष्टी कळत आहेत काय सांगायचं कोरोनाबद्दल. मला बघा फर्स्ट ऑफ मी हेल्थला जेव्हा मी बघून बोलणार तर मी हेच गोष्ट बोलणार की कोरोनामध्ये ना मी एवढंच रिक्वेस्ट करणार सगळ्या क्रिकेटरना की त्यांना घरातनं बाहेर नको निघायला पाहिजे. पण क्रिकेटर्स लोक कधी घरी बसत नाही त्यांना आहे ना आपण असं बोलतात ना भांडण झालं की रहमानी आहे सुलेमानी आहे तर क्रिकेटर्स लोकांमध्ये ना ते आहे म्हणजे एक क्रिकेटसाठी ना खूप वेड पण आहे आपण ते बोलायला गेलो त्या गोष्टी वगैरे तर ते कुठून ना कुठून तरी ऍडजस्टमेंट करून क्रिकेटसाठी ना ते काढतात आणि बाहेर निघतात वगैरे असं. तर मला हेच आहे की खूप सिच्युएशन क्रिटिकल चालली आहे. आपण कुठेही बाहेर निघतो तर जरा प्रिकॉशन घ्या, डिस्टन्स पाळा जरा कारण की सध्या तरी गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलाय क्रिकेटसाठी लेदर क्रिकेटसाठी पण अप्रूव्ह केलाय की तुम्ही डिस्टन्स पाळा, सॅनिटाईज करा स्वतःला, डिस्टन्स कंटिन्यूअस राहावा, कुठलेही गोष्ट बॉल बॅट तुम्ही जेव्हा टच करताय त्यानंतर पटकन तुम्ही सॅनिटाईज करा स्वतःला आणि लांब राहायचा प्रयत्न करा. क्रिकेट खेळा पण लांब राहायचा प्रयत्न करा. पण एवढं प्रिकॉशन आहे ना भरपूर लोकांच्या म्हणजे डोक्यात बसत नाही. पण मला एवढंच बोलायचं आहे जेवढे पण क्रिकेटर्स बाहेर पडतात हे खेळायला वगैरे हे प्रिकॉशन स्वतःवरती अप्लाय करा आणि टाइम टू टाइम आहे ना ते आठवण करून आहे ना सगळं सॅनिटाईज करत राहा वगैरे. कारण मला मी स्वतः क्रिकेटर आहे मला माहिती आहे मी घरी बसू शकत नाही कारण मी जेव्हा क्रिटिकल खूप हे होते लॉकडाऊन मध्ये कोरोनाचा वगैरे तर 2-2.5 महिने मी घरीच बसून काढला. पण आता हळूहळू आता मी बघतोय की हळूहळू प्लेयर्स क्रिकेटर्स बाहेर निघायला लागलेत क्रिकेट खेळायला लागले वगैरे. तर भरपूर ठिकाणी नोटीस पण केलं की ते लोक हे काहीच प्रिकॉशन घेत नाही वगैरे असं. आम्ही मी सुद्धा बाहेर जातोय क्रिकेट खेळायला तर म्हणजे एरियामध्येच जवळपास पण आम्ही सगळं सॅनिटाईज वगैरे करतोय स्वतःच्या एक एक प्लेयरच्या खिशात ना सॅनिटायझरची बॉटल असते, मास्क कंपल्सरी असते. भरपूर प्लेयर्स तर ग्लोव्स घालून पण बॅटिंग करतात
आणि जे ग्लोव्स नाही घातलेले ते त्याची बॅटिंग संपली की सॅनिटाईज करतात. तर आपण म्हणजे जरा सावध राहायला पाहिजे या गोष्टी वगैरे. ओके, जसं तू बोललास भरत की सगळ्यांनी काळजी तर घेतलीच पाहिजे तुला, आणि तू जसं बोललास की ते थोडंफार जे वळवळतं ना जे प्रत्येक क्रिकेटरच्या आतमध्ये, मला असं वाटतं की थोडंफार ते आपल्यासाठी ना एक इम्युनिटी बुस्टर पण आहे. डॉक्टर पण बोलतात की इम्युनिटी करा, वाढवा तुमची किंवा काय. आणि क्रिकेटरचं अशी गोष्ट आहे ना की जोपर्यंत तो क्रिकेट खेळणार नाही तोपर्यंत त्याची इम्युनिटी नाही वाढणार. मला माझं असं मत आहे की इच्छाशक्ती जेव्हा जागी होईल की आता तो क्रिकेटच नाही खेळत आहे तितक्या लहान भाई त्याची इच्छाशक्ती कशी वाढणार, घरात बसून ठेवलंय तुम्ही त्या लोकांना. तर त्यामुळे मला असं एक इम्युनिटी बुस्टर म्हणून पण काम करू शकता आपण जर बाहेर. मला असं वाटतं ना, मला असं वाटतं ते हे बोलताना जे तू बोलतोय ना तुझ्या मनातली भडक काढतो हे तुझ्या मनात चाललंय. हो नाही नाही, कारण का मला पण असं वाटतं की बाहेर जाऊन क्रिकेट खेळावं किंवा काय, पण सध्या तीच गोष्ट आहे खेळतोय आपण नाही असं नाही, थोडंफार सध्या आता बाहेर पडायला लागलोय असं. आता पुढे अजून एक तुला प्रश्न विचारतो मी भरत, की हे झालं कोरोनाचा पार्ट. आता याच्याशीच रिलेटेड माझं थोडंफार हा प्रश्न आहे की कोरोना आला आपला चायनाकडून, ठीक आहे, चायनामुळे आपण 3 महिने घरी बसलो. पहिलं तर सगळे शिव्या घालतात आहेत, इव्हन तो क्रिकेटर्स पण घालतात आहेत. मग आज अशी परिस्थिती झाली की त्यांच्यामुळे आपली अर्थव्यवस्था पण डबगाईला निघाली आहे किंवा काय, पण आपण मोस्ट ऑफ द अशी गोष्ट झाली आहे ना की चायना प्रोडक्ट खूप युज करतोय रे असं आहे. तर तुला काय बघतोय की बॉयकॉट चायना मी पूर्णपणे नाही बोलत, कारण कोणतीही गोष्ट बॅटरी पासून मोबाईल हँडसेट पासून वेळ जाणार त्या गोष्टीला, पण आज 3 महिन्यामध्ये आपण इतकं तरी शिकलो आहे की आपण किती चायनीज प्रोडक्ट युज केलं तरी पण आज आपण जगतोय आणि हॅबिच्युअल झालोय की आपण ते प्रोडक्ट नाही युज करू शकत. तर त्याच्याबद्दल तुझं काय व्यक्तिमत्व, माझं ओपिनियन वेगळं तुझं ओपिनियन डिफरंट असू शकतं त्या गोष्टीमध्ये, तुझं आम्हाला ओपिनियन ऐकायचं या गोष्टीमध्ये. मी ऍक्च्युली मी ह्या टॉपिक वरती मी जे अनालिसिस केलंय ना त्यामध्ये कसं माहितीये का, हे माणसावरती डिपेंड असतं. म्हणजे कुठल्या देशातले, जसं आपला भारत झाला, भारतातले जे लोक आहेत वगैरे, मला सांगा ना, चायनामध्ये बाहेरची वस्तू येत नाही, कारण तिकडचे जे नेशनचे जे लोक आहेत, जे सिटीजनशिप जेवढे पण आहे नागरिक आहेत, ते त्यांचेच प्रोडक्ट वापरतात, ऍप्स होते काही असू दे वगैरे. आणि आपल्या भारतामध्ये ना तेवढा कंट्रोल नाही, कंट्रोल नाही, कारण ना ते आपल्या माणसांनी जे प्रोडक्ट बनवलंय, मॅन्युफॅक्चर केलंय, ते त्यांना ते घेतच नाही, कारण त्यांना ब्रँड दुसरा काहीतरी पाहिजे असत. तर हे चालू पण आपणच केलंय, कारण आपण आपल्या इंडियामध्ये काही प्रोडक्ट रेडी होतो काय होतो. आता मग बघ ना, आता आपण मोबाईल जे बनवतात, मोबाईल मधले ना एक किंवा दोन प्रोडक्ट असे असणार जे इंडियाने बनवले, आणि बाकीचे जेवढे प्रोडक्ट आहेत मोबाईलचे जेवढे पण ब्रँड आहे ते सगळे बाहेरचेच आहे, इन्क्लुडिंग लोकांना असं वाटत असेल सॅमसंग इंडियाचा आहे, सॅमसंग इंडियाचा नाहीये, जपान कोरिया साईडचा आहे, कोरिया आहे. तर तेच आहे की आपल्या भारतातल्या लोकांच्या हातात आहे ही गोष्ट. आपण आणि हे पण मी मध्ये भरपूर बघितलं की लोक कुठल्या चायनीज ऍप वापरतात किंवा प्रोडक्ट वापरतात काय वापरतात, तर लोक तिकडे क्रिटिसाइज करतात, त्याला मेसेज करतात, त्याला फोन करून बोलतात किंवा समोर तोंडावरून बोलतात की अरे तू हा युज करतोय, चायनाचा सपोर्ट करतोय, असं तसं हे ते वगैरे. पण हे याचा सोल्युशन नाहीये. सोल्युशन हा असणार की जेव्हा आपण भारतातले लोक जे मॅन्युफॅक्चर करतात, जे बनवतात, ते आपण युज करायला लागलो, त्याला आपण ते आपण इम्पॉर्टन्स द्यायला लागलो, तर आपल्याला या लोक म्हणजे यांच्या प्रोडक्टची गरज नाही आहे दुसऱ्या. हाच आहे, तर माझा बोलण्याचा तात्पर्य हाच आहे की आपण बोलतात ना एक रिझोल्युशन घेतो काहीतरी चांगला घडवण्यासाठी वगैरे, जेव्हा जेव्हा एका सोबत पूर्ण भारत ही गोष्ट घेऊन पुढे चालणार ना, तेव्हा आपण जे बोलतो ना बायकॉट करायचं वगैरे, त्याची काही गरजच नाही लागणार, कारण जेव्हा आपण त्यांची वस्तू घेणारच नाही तेव्हा आपल्या इंडियामध्ये त्यांची काही गरजच नाही. हो बरोबर आहे भरत, खूप चांगला असा सल्ला दिलास तू या गोष्टीसाठी. अजून मला आता विवसला सांगायचंय की विवस, आता तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही रेडी ठेवा, लास्ट सेगमेंटला आपण जाऊ की विवसचे जे प्रश्न असतील ते आपण विचारू. आता अजून एक भरत तुला विचारायचंय की आम्ही तुला बघितलं आहे की ऍज अ बॉडी बिल्डर म्हणून किंवा काय असं बोलशील तर वावग नाही आहे की चांगली अशी तू फिटनेस वगैरे बनवली आहे किंवा काय, तर हेल्थ टिप्स पण काय देशील की तू कसं स्वतःला मेंटेन करतो किंवा काय ह्या गोष्टीसाठी, कारण का आज खेळताना फिटनेस पण तितकीच इम्पॉर्टंट आहे जितकं आपण खेळतोय, फिटनेस पण तितकीच इम्पॉर्टंट. तू कसं या गोष्टीला डिफाईन करतोस?
आता कसं आहे माहितीये, आपल्या इंडियामध्ये ना असे पण क्रिकेटर आहे ज्यांची पर्सनॅलिटी किंवा फिटनेस तेवढी नाही, पण ते चांगले खूप क्रिकेट खेळतात, पण एक लेवल पर्यंत आहे ते. पण जेव्हा त्यांना फिटनेस इश्यू होतो ना, तेव्हा सडनली हळूहळू ते क्रिकेटच्या बाजूला हळूहळू जातात. असं नाही सडनली जातात, हळूहळू बाजूला होतात, कारण त्यांची काउंटिंग नाही होत प्ले इलेव्हनमध्ये. मग ते बोलतात की अरे तो वाकायला नाही जमत, खालून बॉल जातो, बॉल पर्यंत पोहोचत नाही किंवा काय वगैरे. तर क्रिकेट म्हणजे फिटनेस, क्रिकेट म्हणजे तू स्वतःला तुझ्या स्वास्थ्याला चांगला ठेवणार, स्वतःला फिट ठेवणार, तेव्हा तू चांगला क्रिकेट खूप लॉंग टाइम खेळू शकतो. असं नाही मी बोलत की कोणाची पर्सनॅलिटी किंवा कोणाचा बॉडी फिगर काय वेगळं आहे तर ते क्रिकेट नाही खेळू शकत. खेळू शकतात असे भरपूर क्रिकेटर आहेत जे खेळतात खूप चांगला वगैरे, पण कसं असतं माहितीये, त्यांना ते स्वतः सांगत नाही, पण त्यांना इंटरनली भरपूर काही इश्यू असतात बॉडी पार्ट्स मध्ये किंवा बॅक मध्ये किंवा नीज मध्ये, कारण बॉडी वेट वाढतो किंवा त्यांच्या मध्ये स्ट्रेंथ नसतं, स्टॅमिना नसतं, तर जास्त वेळ रनिंग द बिटवीन कम्प्लीट नाही करू शकत, किंवा सडनली 4 वर्षी मॅच खेळली तर त्यांना दम लागतो, तर ते साईडला जातात, वेळ घेतात. अशी काही अशी भरपूर काही गोष्ट आहे ना, ते फिटनेस आपण ठेवलं नसतं ते गोष्ट आहे ना साईडला होऊन जातात. म्हणजे ते बघायला गेलं ते निगेटिव्ह गोष्ट आहे ना, तुमच्या बॉडीमध्ये येणारच नाही तुम्ही स्वतःच्या बॉडीला. किंवा कसं नाही बघा, दिवसामध्ये 24 तास असतात, 24 तास मध्ये 12 तास बरोबर रात्रीचा आपण जाऊ दे वगैरे, पण 12 तास जेव्हा आपण जेव्हा उजेड होतो वगैरे तेव्हापासून आपण त्यामध्ये फक्त 30-40 मिनिटं द्यायचे आपल्याला फक्त. आजकाल तर पोरं फोन घेतात तर 1-1 तास नंतर उठतात, आणि ते असं एक टाइम नाही करत, ते असे तो 4-5 वेळा करतात ते लोक. तर त्यांना कॅल्क्युलेशन करायलाच पाहिजे की एक फक्त 30 किंवा 40 मिनिट्स एव्हरी डे वर्कआउटला दिला तर त्यांच्यासाठी खूप चांगलं होईल. हो बरोबर आहे. बरं, थँक्यू तुझ्या हेल्थ टिप्स साठी पण, फिटनेस टिप्स साठी पण. आज खूप खूप अशा गप्पा मारल्या आपण, तुझ्या व्हॅल्युएबल टिप्स मिळाल्या. आता आपण विवशचे प्रश्न बघूया, काय आहेत प्रश्न, आणि नंतर मग आपले आपण थोडं एंड करूया त्या गोष्टीसाठी. विवशचे प्रश्न सोनूबाई तुला विचारत आहेत की अब्दुल भाई के टुर्नामेंट में परफॉर्मन्स के बारे में बोलो. मोस्ट प्रॉब्ली तो ज्या दिवशी तुझा ऍक्सिडेंट झालेला मोस्ट प्रॉब्ली तीच अब्दुल भाईची टुर्नामेंट होती माझ्या मते. बरोबर बरोबर, ठीक आहे, चालेल. सुरूबाई तर परत आपण रिपीट करूया, कारण की माझ्या तोंडात भरपूर ऐकलं नाही, कारण जादूनी ही गोष्ट शेअर केली. मी जादूचा पण खूप आभार मानेन, कारण त्यांनी माझा हे सगळे गोष्ट त्यांनी म्हणजे मनात ठेवलेला आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बोलण्यासाठी, त्याचा पण खूप थँक्यू. आपला सोनूबाईचा मी आन्सर ह्याच करतो, कारण की त्या दिवशी जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला, ऍक्च्युली माझी हालत नव्हती, कारण सोनूनी पण बघितलेला माझ्या घुटण्यातनं म्हणजे एल्बोनी सगळ्या ठिकाणी ब्लड वगैरे सगळं घासटलेला, आणि माझा स्वतः अँकल मला मोडलेला वगैरे. आणि तेव्हा माझ्या सोनूनी मला विचारलं, शिवी दिली अगोदर, आपण शिवी नाही देऊ शकत, पण त्याने तिकडे शिवी दिली आणि सांगितलं, अरे फोन की नाही उठा रहे वगैरे, मॅच चालू होणे वाला असत. मग माझी गाडी त्याला सोनूबाईला दाखवली, तर पूर्ण गेलेली तपटलेली गाडी वगैरे, म्हणून त्यांनी माझ्या बॉडी, अरे अंधार होता तिकडे बाहेर ग्राउंडच्या इकडे, तर त्यांनी त्याला उजेड देऊन दाखवला पूर्ण ब्लड वगैरे. म्हणजे त्यांनी मला विचारला की अरे कसे होगा, मग त्याला पूर्ण कहाणी सांगितली असा ऍक्सिडेंट झालाय. मग मला विचारला खेळणार आहेस का करून वगैरे, तर मी बोललो क्रिकेटसाठी बाईक उचलून इकडे आतमध्ये आलोय याचा अर्थ मला खेळायचा आहे, आणि मी क्रिकेटसाठी काहीच करू शकतो, मला काही असू दे, पाय तुटू दे, काय पण असू दे, खेळायचं आहे. आणि त्या मॅच मध्ये जेव्हा मी बॅटिंगला उतरलो तेव्हा त्यांनी आम्हाला मारलेला 54 किंवा 55 मारलेला रन, आणि आम्हाला खूप धपटलेला. आम्ही विचार करत होतो की सर्कल बाउंड्री मध्ये 4 ओव्हर मध्ये, ते पण जॉर्जच्या समोर, जिथे राज, विच, रावल्या आणि सगळं, तो खूपच चांगला कॅप्टनशिप करतो जॉर्ज मध्ये, तो रोहन चिले, हे सगळे म्हणजे त्याची पूर्ण पॅक साईड उभी होती तिकडे, आणि आम्ही विचार करत होतो ते चेस करू शकतो की नाही करू शकतो. तर सडनली आम्ही एक हडल बनवला आणि कॉन्फिडन्स वाढून आम्ही बॅटिंग ऑर्डर दिली, आम्ही बॅटिंगला गेलो आणि त्यामध्ये मला ओपनिंगला पाठवला आणि मी स्ट्राईक घेतली, आणि समोर आला राज, तो खूपच चांगला बॉलर होता. आणि आय थिंक सो माझ्या लाईफचा मी थोडाफार तो ऍक्शन भूसण सारखाच होता, आपला जो जलसा मालड मध्ये टाकतो, पण तो जरा खूपच जोरात टाकायचा, कारण भूषणचा हात बाहेरून यायचा, तो फक्त आटून असा फक्त रिश फिरवायचा आणि खूप जोरात बॉल यायचा. तर सगळ्यांनी मला बोललेले की खूप जोरात बॉल टाकतो वगैरे करून वगैरे, तर माझ्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन चाललेला, मी फील्ड सेट बघून वगैरे बघितलं की कुठे फिल्डिंग लावली, कुठे गॅप आहे काय वगैरे, आणि व्हेरी फर्स्ट बॉल मी त्याला 4 मारले फिल्डरला गॅप बघून वगैरे, आणि मग नंतर तिकडे फील्ड सेट केला आणि गॅप त्यांनी ओपन केला समोर,
तर मी गॅप मध्ये समोर चार मारला, मग नंतर परत त्यांनी फील्ड सेट केला, मी ह्या साईडनी परत चार मारला, मग नंतर परत त्यांनी बॉल टाकला आणि परत एक चार मारला. तर हा चार बाउंड्री मी त्याला मारले, हा खूप म्हणजे मेमोरेबलच आहे माझ्यासाठी, कारण की मी फर्स्ट टाइम जॉर्जच्या समोर खेळत होतो आणि माझ्या बॅटनी ते परफॉर्मन्स निघाला टीमसाठी, ते मला खूपच आनंद वाटला आणि टीमलाही आनंद वाटला आणि तिकडे जे प्रेक्षक बघत होते त्यांनाही खूप बरं वाटलं की चांगला क्रिकेट बघायला भेटतं. असं नाही बोलू शकत की चांगल्या प्लेअरला बघायला भेटतंय, सगळ्यांना चांगलं क्रिकेट बघायला भेटतंय की त्या लेवलचं क्रिकेट चालू होतं त्या ग्राउंडमध्ये वगैरे. मग सडनली मग नंतर रातच्या नंतर मी परत स्ट्राईक वरती आलो तर भावकी आला बॉलिंग टाकायला, आणि भावकी असा बॉलर आहे की तो जेव्हा बॉल कापतो तर बॅट्समॅनचा स्लेजिंग त्याची खूप डेंजर असते, आणि मी बघितलंय भावकीचा. मग नंतर त्यांनी भावकीने बॉलिंग टाकली आणि मी त्याला एक स्वीप मध्ये एक चार मारला. चार मारल्यानंतर परत भावकी काहीतरी रागाने बघितलेला माझ्याकडे वगैरे, मग नंतर परत भावकी गेला आणि त्यांनी फील्ड सेट केली आणि भावकीने बॉल टाकला लेग स्पिन आणि मी रिव्हर्स बसून परत जोरात मारला. पण कसं झालं माहितीये का, बाउंड्री खूप लांब होती पण छगन तिकडे लेग अंपायरला उभा होता, तर बॉल एवढा जोरात गेला की छगनला म्हणजे हालायला पण बोलतात ना पूर्ण हेच नाही भेटला टाइम, आणि बॉल लागली आणि मिस कम्युनिकेशन झाला आणि मी रनआउट झालो. तरी सुद्धा आमच्या टीम मध्ये होल्डी झाला, बाकी सगळे जेवढे पण मनोज तेबू सगळे जेवढे पण प्लेयर्स होते सोनूबाय वगैरे त्यांनी एवढी फाईट वगैरे केली, फाईट केल्यानंतर आम्ही 51 रन पर्यंत पोहोचलो त्या ग्राउंड मध्ये. म्हणजे ते एफर्ट खूप चांगला होता, मेमोरेबल होता. आम्हाला असं नाही वाटलं, आम्हाला तेच आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो की एक तर जिंकायचा नाही तर काहीतरी शिकायचा हेच गोष्ट होता, आणि त्या मॅच मधून आम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं. टीमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलं आणि मोटिवेट खूप प्लेयर झाले की आपण कुठेही काही कुठलाही समोर कोणाही समोर करू शकतो आपण. ठीक आहे, थँक्यू भरत तुझ्या ही आहे सांगण्यासाठी. परत नंतर अजून एक विचारलं किशोर हांडे स्कूप शॉट का पूछो, आणि मी दोन्ही प्रश्न एका संगतीच घेतो, तैबू और तेरा पार्टनरशिप दहिसर सर्कल, हे दोन प्रश्न. असा किस्सा आहे की ना तैबू, मी किशोर हांडेचा पण उत्तर देईल आणि मी अगोदर मी टैबूचा मी बोलतो. टैबू म्हणजे माझ्यासाठी ना रिव्हर्स मध्ये सर्कल मध्ये म्हणजे जिथे सी सर्कल सर्कल असेल ना टैबू माझ्यासाठी इन्स्पिरेशन असायचा, कारण मी आय थिंक सो मी कोणाला बघितला नव्हता की तो असा कॅल्क्युलेशन करून स्वीप रिव्हर्स मारायचा कुठलाही बॉलर असू दे कन्फर्म, म्हणजे टैबू आहे म्हणजे आम्ही मॅच जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे. आणि जेव्हा त्याच्याबरोबर मला बॅटिंग करायला भेटला तर आमच्यामध्ये डन होता की कसाही करून बॉल किपर कडे जायला द्यायचा नाही आणि एका ओव्हरमध्ये कमीत कमी तीन बाउंड्री तर मारायचं म्हणजे मारायचंच आहे आपल्याला. आणि ती जे कॅल्क्युलेशन होती आणि जे आमचा डेडिकेशन होता की आम्हाला टीमसाठी मारायचं आहे, आम्ही त्या दहिसरमध्ये ते करून दाखवला खूप चांगल्या प्रमाणे. आणि मला आठवण आहे दहिसरमध्ये गावठण गाजवला, मग नंतर समतानगर आम्ही गाजवलेला आहे, मग नंतर भरपूर काही सर्कल बाउंड्री जे आहे ना त्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या परफॉर्मन्स मी टैबू सोबत केलेला आहे. आणि आय थिंक सो टैबू पण असा विचार करतो की अरे की हा दिवस पुन्हा कधी येईल, कारण की टैबू पण थोडाफार म्हणजे वर्क कामापासून थोडा क्रिकेटपासून लांब आहे, पण तो येतो प्रयत्न करतो, पण बघूया फ्युचरमध्ये. आणि किशोर हांडेचा मला बोलायचा हाच आहे की किशोर हांडेनी माझा दिल खूप बघितलाय लेदर क्रिकेटमध्ये, कारण की जेव्हा स्लॉग ओव्हर चालू असतो आणि जेव्हा बॉलर खूप चांगला असतो तर त्याच्याकडे एकच असतो गुंदा असतो लेदर क्रिकेटमध्ये, कारण जेव्हा जडमध्ये बॉल टाकतात तेव्हा आपल्याला आपल्याकडे काही स्ट्रोक नसतात वगैरे. आणि मी त्या बॉलचा आहे ना बघून किस्सा म्हणजे असा आहे की मी एक लेदर क्रिकेटला बघितलेला मिस्टर 360 इंटरनॅशनल क्रिकेट सगळ्यांना माहिती असते हा एबीडीला. तर असं नाही की दिलशाननी भरपूर अगोदर ते स्ट्रोक खेळलाय, पण मला एबीडीचा ना खूप चांगला वाटायचा, कारण तो दिल स्कोप आहे ना कुठूनही काहीही कसंही करून तो मारायचा. आणि माझा पण प्रयत्न तेच होता की जेव्हा स्लॉग ओव्हर मध्ये बॉलर डॉट टाकायला बुंदा टाकतो तेव्हा त्याला दिल स्कोप मध्ये कन्वर्ट करून टाकायचा, आणि तेच प्रयत्न होता. आणि तेच व्हिडिओ आय थिंक सो हांडेनी माझा बघितला असेल, कारण ते लाईव्ह होता त्या ती मॅच विनस वरती ग्राउंड मध्ये चाललेला ती लाईव्ह, आणि तिने बघितलाय व्हिडिओ म्हणून त्याने प्रश्न विचारला असेल आय थिंक सो. ओके, शेवटचा प्रश्न संतोष गाडे विचारतोय, पुन्हा बॉक्स क्रिकेट खेळणार का? नक्कीच नक्कीच खेळणार वगैरे. एक वेळ अशी आलेली की
माझा बॉक्स क्रिकेट मध्ये म्हणजे असं झालेलं की बॅट चालत नव्हता किंवा फिल्डिंग होत नव्हती, तर माझा बॉक्स क्रिकेट पासून मी लांब जात होतो म्हणजे जास्त वेळ नाही देत पाहत होतो. कारण की असं असतो ना माणूस की जेव्हा कधी कधी असं असतो, ऍक्च्युली असायला नको पण कधी कधी असं असतो की अरे माणूस बोलतो की अरे माझा इकडे काय होत नाही तर मी कशाला थांबू इकडे. याचा अर्थ आहे की तो त्या गोष्टीपासून लांब जायचा प्रयत्न करतो, फळ काढतोय. हा असं झालेलं. तर जरा 6-7 महिने माझ्या बॅटनी वगैरे काही निघत नव्हता, पण एकदा सडनली मी जेव्हा परत विचार केला आणि परत आलो वगैरे, तर जादू जे बोलतोय ते नक्कीच होणार. आणि म्हणजे बोलू असा बोलू शकत नाही की कुठल्या टीम सोबत खेळणार, पण हा फ्युचर मध्ये तुम्ही 2021 मध्ये बघू शकता की भरत कुठल्या तरी टीम मधून बॉक्स क्रिकेट मध्ये परत कम बॅक करणार. नक्की नक्की भरत, थँक्यू तुझ्याशी या गप्पा खूप चांगल्या रंगल्या. मला अजून तुला एक गोष्ट सांगायची, आता आपण इकडे हा इंटरव्ह्यू एंड करूया, पण मला असं सांगायचं की माझे हा माझा थर्ड इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू झाले, एक इंटरव्ह्यू जो पहिला गेला घेतला तो थोडाफार काहीतरी नोट्स इश्यू मुळे माझा थोडा हे झाला, त्या लेवलचा नाही झाला. दुसरा इंटरव्ह्यू अशी गोष्ट होती की आपलं थोडं नेटवर्क इश्यूमुळे झाला, आणि आजचा हा तिसरा इंटरव्ह्यू, हा इंटरव्ह्यू खूप चांगला पार पडलाय मला असं वाटतंय. तर मग असं वाटतंय की मी हा जो इंटरव्ह्यू घेतला मी फर्स्ट ऑफ ऑल थँक्स करणार आहे की सचिन सर, संतोष घाडे आणि तिसरं म्हणजे अभिषेक विचारे, ह्या तिघांनी ज्या टिप्स दिल्या आहेत. कारण का कसं आहे माहितीये का, थोडंफार माझ्याकडनं गोष्टी झाल्या की माझ्यावरती हसू उडलंय. काय काय जणांनी तर टिप्स पण दिल्या, काय होस्टिंग करतो किंवा काय तुला काय काय सुचलंय किंवा काय असं झालं. पण ह्या तिघांनी मला सपोर्ट केला, यांनी हे केलं, मी निगेटिव्ह पॉईंट वरती माझ्या हे केलं, आणि आज तुझ्याबरोबर खूप चांगलं. आज असं वाटतंय मला की सर्वात मोठा इंटरव्ह्यू आपला झाला असेल बॉक्स क्रिकेट मध्ये, एमबीसी मध्ये असं वाटतंय मला. तो नंतर मी काय सांगू शकतो नक्की नक्की लगे 2 मिनिटं, कारण आपल्याला हा व्हिडिओ पण सेव्ह करायचा. ओके, मला एवढं सांगायचं कारण हा मी कारण मी सचिन जादू ह्यांना भेटलोय वगैरे, आणि हे ना आपल्या फील्ड मध्ये ना खूप माजलेले माणूस आहेत, आणि यांचे जे एक्सपिरियन्स आहे ना, हे एक्सपिरियन्स आहे ना, मी खरं सांगतो यांच्याकडे एक्सपिरियन्स एवढा आहे ना की लोकांना मला माहिती नाही ते बाहेरून बघून काय बोलत असेल यांच्याबद्दल, पण मी ह्यांना भेटलोय, यांच्याशी मैत्री पण चांगली आहे माझी. यांनी जे गोष्ट शेअर केले, एक्सपिरियन्स शेअर केले किंवा यांचं जे नॉलेज आहे ते दाखवलं ना, खूप आहे ना इफेक्टिव्ह आहे, आणि मी स्वतःमध्ये अप्लाय पण केलंय त्या गोष्टी वगैरे, आणि ते इफेक्टिव्ह आहे. आय थिंक सो तू ते गोष्ट पिक केले आणि तू स्वतःमध्ये केलं. आणि मी तुला सांगतो की मी तुझे इंटरव्ह्यू बघितले आणि सर्वात बेस्ट जे होस्ट तुझा इंटरव्ह्यू आहे ना ते पार्ट मध्ये, तर आता मला आठवत होता कारण एवढा कॉन्फिडन्स आणि तू तुझा स्वतःचा बॅकग्राऊंड क्लिअर केला, स्वतः उजेड मध्ये आला. हो हो नक्की नक्की, तेच जरा मी तो एक सेटअपचा व्हिडिओ बघितलेला काय फार थोडाफार, तर तेच थोडाफार लाइटिंग्स वगैरे आणली मी, काही गोष्टी मी बघितल्या, ऑब्झर्व केल्या, काही व्हिडिओ मधून शिकलो, त्या गोष्टी नोट डाऊन. नक्की तुला दिवाळी मध्ये आम्ही बोलू. नक्की नक्की, थँक्यू थँक्यू बाबा. आपण इकडे एंड करूया. थँक्यू परत तुझा टाइम दिल्याबद्दल, आणि स्पेशल थँक्स परत मी एकदा तिघांचे नाव घेतो, अभिषेक विचारे, संतोष गाडे आणि सचिन काकडे, की मला कॉन्फिडन्स दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू, ठीक आहे. ओके 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 चालेल.